नमस्कार, मी डॉक्टर महेश बावदनकर, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भाषा विज्ञान या मराठी भाषेच्या संदर्भामध्ये भाषेचे स्वरूप हा घटक। मित्र, आपण भाषा आपल्याला माहिती आहे, भाषेचा आपण उपयोग करतो, उपयोजन होतो, नित्य व्यवहारामध्ये आपण ते अनुभवत आहोत, तरी आपल्याला भाषा म्हणजे काय असा एक प्रश्न पडतो। मला भाषा येते याचा अर्थ मला भाषेचं स्वरूप माहिती असतं असं नाही। समूहामध्ये वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना आपण जन्मानंतर काही काळामध्ये भाषा शिकतो, भाषेचा भाषा अनुकरणाने शिकतो, भाषा आपल्याला प्राप्त होते आणि आपण त्यातून व्यवहारही करतो। मग व्यवहार जरी करत असलो तरी भाषेचं नेमकं स्वरूप काय असतं हे मात्र आपल्याला माहीत असत नाही। त्यामुळे भाषेचे स्वरूप जाणून घेणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। आपण या घटकाअंतर्गत भाषेचे स्वरूप या घटकाअंतर्गत आपण माणूस आणि त्याची भाषा, भाषेबाबतच्या काही गैरसमजुती आहेत त्या गैरसमजुती, भाषा एक संकेत प्रणाली आहे किंवा संदेशन प्रणाली कशा प्रकारची आहे, त्याचबरोबर भाषेची प्रक्रिया कशी सुरू असते आणि जी सर्वमान्य असणारी अशी जी भाषेची लक्षणं जी आहे जगातील सर्व भाषांसाठी लागू पडणारी, ती म्हणजे अशी भाषेची लक्षणं द्विस्तरीय रचना, निर्मितीशीलता, यादृच्छिकता, अदलाबदल, विशिष्टता, स्थलकालातीतता, सांस्कृतिक संक्रमण या भाषांच्या लक्षणांचाही अभ्यास परिचय या घटकामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। मित्र, भाषा हा आपल्या जीवनाचा, माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आपण भाषेचा वापर करत असतो। माणूस कोणती ना कोणती भाषा वापरतच आहे। या क्षणाला मी मराठी भाषा वापरतोय, तुम्हाला हिंदी येत असेल, इंग्रजी येत असेल, कुणाला स्पॅनिश असेल, जापनीज असेल, जगात अनेक भाषा आपण बोलतो, अनेक भाषा बोलल्या जातात। त्या भाषा म्हणजे याचा अर्थ असा होतो की कोण माणूस प्रत्येक क्षणाला भाषेचा वापर करत असतो। काही वेळा आपण मौखिक भाषेचा वापर न करत सुद्धा आपण खानाखुना करून काही संकेत देऊन आपला विनिमय करत असतो किंवा आपला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे माणूस आणि त्याची भाषा हा जो एक सहसंबंध जो आहे तो अविभाज्य या स्वरूपाचा आहे। आपण विचार करत असतो, आपण कल्पना मांडत असतो, आपला अनुभव कथन करत असतो, या अनुभवांची देवाणघेवाण होत असते। म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला देत असतो, तुम्ही तुमचा अनुभव मला देत असता, असं एकमेकाशी आपण देवाणघेवाण करत असतो, आदान प्रदान करत असतो आणि आदान प्रदान करत असताना आपण एकमेकांना ज्ञान देत असतो, एकमेकांना माहिती देत असतो, एकमेकांना आपल्या मनातला आशय जो आहे किंवा मला जे सांगायचं आहे तो विचार आपण देत असतो। त्यामुळं मानवी माणसाच्या जीवनामध्ये या अनुभव कथनाला किंवा भाषेला, या अनुभव कथनासाठी जे माध्यम आहे ते भाषण आहे किंवा माझ्या मनामध्ये जो आशय आहे तो आशय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो एक घटक आहे, महत्त्वाचा घटक, जो दुवा माध्यम ज्याला म्हणू आपण, ते आहे ते भाषा। त्यामुळे आपण या भाषेमध्ये आपण सामायिक संपर्क करू शकतो, विचार करतो, मुळात विचार विनिमय करतो असं म्हणतो। विनिमय म्हणजे एक्सचेंज करतो किंवा देवाणघेवाण करतो, देतो। त्यापूर्वी आपल्याला विचार करणं महत्त्वाचं आहे। आपण भाषेतूनच विचार करत असतो, आपल्या मनातल्या भावना, विचार, कल्पना, कृती या सगळ्यांशी भाषा निगडीत असते, भाषा जवळची असते। आज मानव समूह जो आहे, या पृथ्वी तलावर असणारा प्रत्येक मानव समूहाला भाषा प्राप्त झालेली आहे। त्या भाषेतूनच त्यानं प्रगती केलेली आहे, भाषेतूनच तो ज्ञान घेतो, ज्ञानार्जन करतो, माहिती घेतो, ती माहिती, ते ज्ञान तो संवर्धित करतो, संक्रमित करतो, एकाकडून आपल्या दुसऱ्या पिढीकडे आपण देतो। आज आपल्याला जी भाषा प्राप्त झाली आहे ती भाषा केवळ मी प्राप्त केलेली अशी नाही आहे, तर माझ्या अगोदरच्या किंवा आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी ती साठवून ठेवलेली आहे, ती निर्माण केलेली आहे, ती जतन केली आहे आणि ती संक्रमित करून आपल्यापर्यंत आलेली आहे। या सगळ्या व्यवहारामध्ये खूप बदल भाषेमध्ये झाले असतील, परंतु जरी बदल झाले असले तर प्रत्येक काळाच्या अनुषंगाने ती भाषा जी आहे ती अत्यंत मोलाचं काम करते, ते म्हणजे देवाणघेवाण करण्याचं। तेव्हा सर्व प्रकारचं ज्ञानार्जन, आज कोरोनाची साथ आहे, या कोरोनाच्या साथीमध्ये आपल्याला जी माहिती मिळते, आपल्याला जे ज्ञान मिळतं ते कशातून मिळतं आहे, तर ते भाषेतून मिळत आहे। किंवा चित्र पाहून किंवा काही नुसत्या आकृत्यांच्या मधून आपलं ज्ञान होत नाहीये, परिपूर्ण ज्ञान होत नाहीये, तर ते ज्ञान होण्यासाठी म्हणून भाषाच आवश्यक आहे। मग चायना मध्ये निर्माण झालेला हा विषाणू असेल किंवा तो जगभर संक्रमित झाला, जगभरामध्ये आज तो वाढीला लागला, त्यातून आलेली माहिती, त्या रोगाचं स्वरूप किंबहुना त्यातला त्याविषयी काळजी घ्यायचं, काय काळजी घ्यायची, हे सगळं आपल्याला कळतं, ते भाषेमधून कळत असतं। आणि त्यामुळेच आज आपण या रोगावरती किंवा अशा अनेक गोष्टींच्या वरती मात करण्याचा प्रयत्न करतो।
आताच नुकते वादळ येऊन गेलं, त्या वादळाविषयी माहिती असेल, पूर्वकल्पना आपल्याला वादळाच्या भाषेतूनच मिळाली की अमुक एका दिवशी किंवा 4 दिवसामध्ये वादळाची शक्यता आहे, कोणत्या ठिकाणी आहे, कसं असेल सस्वरूप त्याचं, हे सगळी जी माहिती मिळते ती भाषेतून मिळाली, आणि त्यामुळे आपल्याला आपल्याला आपलं संरक्षण करता आलं किंवा आपल्याला काही काळजी घेता आली. त्यामुळे माणूस जो आहे हा माणसाला प्राप्त झालेली भाषेची आहे ती भाषा अशा प्रकारच्या ज्ञानाचं संवर्धन करते, ज्ञान संक्रमित करते आणि पुढच्या पिढीने देत दिल्यानंतर ती पिढीही समृद्ध करते. म्हणूनच मानवी संस्कृतीला पायाभूत असणारा घटक कोणता असेल तर तो म्हणजे भाषा. जेव्हा आपण प्राण्यांच्या भाषेशी मानवी भाषेची तुलना करू तेव्हा आपल्या लक्षात यायला लागेल की प्राण्यांच्या भाषेपेक्षा मानवी भाषा ही अधिक समृद्ध आहे. मानवी भाषेमुळेच माणसाची प्रगत झाली किंवा या विश्वामध्ये जी माणूस माणसाने निर्माण केलेली भाषा आहे त्यातूनच त्याची प्रगत झाली. भौतिक प्रगती असेल, भावनिक प्रगती असेल, आध्यात्मिक प्रगती असेल किंवा सांस्कृतिक प्रगती असेल, वेगवेगळ्या प्रकारची प्रगती जी दिसते आहे ती प्रगती आपल्याला केवळ भाषेमुळे पाहायला मिळते. भाषेतूनच आपण अनेक असंख्य संदेशांची देवाणघेवाण करतो आणि देवाणघेवाण करत असल्यामुळे आपल्याला आपली विनिमय क्षमता अधिक वाढते. आपण सर्वाधिक म्हणजे कमी वेळेमध्ये अधिक काही सांगू शकतो. त्यामुळे संपर्क, विनिमय किंवा संदेशन आपल्याला भाषेमुळे सहज शक्य होतं. थोडक्यात काय, तर मानवी संस्कृतीला आधार देणारी, मानवी संस्कृतीला उन्नत करणारी, मानवी संस्कृती पाया असणारी अशी भाषा माणसाच्या जीवनाला वेढून राहिलेली आहे, माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिलेली आहे आणि त्यामुळे भाषेला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे. मित्र विचार करा की आपण ज्या भाषेचा विचार बोलतो त्या भाषेचा आपण कधी विचार केला का की आपण स्वप्न पडलं तर स्वप्नात सुद्धा भाषा आपली तीच असते, आपलीच भाषा वापरतो, आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव सुद्धा आपल्याला भाषा करून देत असते, भावनिक वैचारिक देवाणघेवाण आपण करत असतो. म्हणजे आपले मौखिक जे ध्वनी उच्चारतो, मौखिक ध्वनींच्या माध्यमातून जी भाषा आपण स्वीकारतो, म्हणजे भाषा स्वीकारतो किंवा भाषा निर्माण करतो त्यामध्ये, म्हणजे जसं खाणेपिणे या क्रिया आपण जशा मौखिक करतो त्याचप्रकारे भाषेचीही क्रिया ही आपण मौखिक स्वरूपाची होते आणि त्यामुळे आपण भाषा शिकतो, भाषा अनुकरण करतो. एक महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की मानवाला प्राप्त झालेली भाषा ही मानवनिर्मित आहे, ती निसर्गनिर्मित नाही. जशी प्राण्यांना निसर्गनिर्मित भाषा मिळते तशा प्रकारची भाषा आपल्याला मिळत नाही. आपल्याला भाषा जी आहे ती आपण तयार केलेली आहे. म्हणून जगभरामध्ये प्रत्येक मानव समूहाच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. मराठी भाषेतच अनेक बोली आहेत, अनेक समूहाच्या अनेक वेगवेगळ्या बोली आहेत, म्हणजे बोलींचं स्वरूप वेगळं आहे जरी मराठी असलं तरी सुद्धा. म्हणजेच मग जर निसर्गनिर्मित भाषा असती तर सगळ्या जगातल्या जशा प्राण्यांची भाषा, म्हणजे कुत्रा असेल तर कुत्र्या जगात सगळ्या जगातले कुत्रे जे ध्वनी उच्चारतात किंवा काढतात ते एकसारखेच असतात, तसे माणसांचंही झालं असतं. वेगळ्या भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे अशा प्रकारच्या भाषांचा भाषा निर्माण झाल्या नसत्या, जन्माला आल्या नसत्या. म्हणजेच आपण बोलतो ती भाषा मानवनिर्मित आहे आणि अशा मानवनिर्मित भाषेमुळेच प्राण्यांच्या पेक्षा अधिक प्रगती करण्यासाठी ही भाषा प्रेरक ठरलेली आहे किंवा पायाभूत ठरलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्र भाषेचं स्वरूप जाणून घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भाषेचा शोध लागला आणि त्यानंतर आपल्याला आपल्या प्रगतीची सर्व दालनं आपल्याला आपल्यासाठी खुली झाली. मानवी इतिहासामध्ये जेवढे महत्व चाकाच्या शोधाला आहे तेवढंच महत्व भाषेच्या शोधालाही आहे. चाकाचा शोध किंवा अशा प्रकारच्या काही वस्तूंचा, भौतिक सुविधांचा शोध लागला तो एका माणसाने लावला, एकेका माणसाने लावला. पण भाषेचा शोध हा अनेकांचा शोध आहे, समाजाचा शोध आहे, तो सामाजिक स्वरूपाचा आहे, म्हणजे अनेकांच्या सहभागातून झाले, तो एकट्या माणसाने कोणी लावलेला नाहीये. त्यामुळे भाषा ही पूर्णतः एक सामाजिक संस्था आहे. कोणतीही भाषा असो त्या भाषेचा निर्माता कोणी एकटा माणूस नाही तर तो संपूर्ण समाज आहे. आणि या भाषेमध्ये दोघांची किमान गरज असते, तो म्हणजे एक म्हणजे वक्ता, दुसरा म्हणजे श्रोता, म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा, या दोघांची आपल्याला नितांत गरज असते. त्याशिवाय हा व्यवहार पूर्णच होत नाही. भाषेचं स्वरूप पाहत असताना भाषेमध्ये विनिमय क्षमता आहे किंवा भाषा विनिमय करते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या या दोघांशिवाय ती भाषा असत नाहीये. म्हणजे मला काय सांगायचं असेल तर तुम्ही आवश्यक आहात. वर्गात शिक्षक शिकवतात परंतु विद्यार्थी नसतील, ऐकणारा नसेल
भाषण देणारा एकटाच आहे, बोलतो आहे, आणि तो ऐकणार कोणी नसेल तर व्यवहार होत नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये दोघांची आवश्यकता असते, तो म्हणजे वक्ता श्रोता किंवा बोलणारा आणि ऐकणारा. त्यामुळे हे दोन अत्यावश्यक घटक आहेत. आपण समाजाशी किंवा अन्य व्यक्तींशी संपर्क साधतो, म्हणजे मग कुणाशी तरी साधतो ना, आपण मी सोडून इतरांशी मी संपर्क साधत असतो. म्हणजे दुसरा घटकही महत्वाचा आहे. मी बोलणारा असेल तर दुसरा ऐकणाराही घटक महत्वाचा. आता सुद्धा तुम्ही हा विषय पण समजून घेत असताना मी कुणाला सांगतोय, मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे मी तुम्हाला आधी गृहीत धरले की हे तुम्ही ऐकणार आहात, तुम्ही ऐकत आहात, त्यासाठीच मी बोलतोय. तुम्ही ऐकणारे नसाल तर मी बोलणार असणार नाही. आणि त्यामुळे समाजाशी किंवा इतरांशी अन्य व्यक्तीं संपर्क साधणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट असते. ही संपर्क साधण्याची गरज हे भाषेच्या निर्मितीचं प्रमुख कारण आहे. संपर्क साधण्याची गरज हेच भाषेच्या निर्मितीचं प्रमुख कारण आहे. संपर्क व्यवहाराचं साधन असलेल्या या भाषेचं जे भाषापण जे आहे ते समूहाशिवाय सिद्ध होत नाही, लोकांशिवाय सिद्ध होत नाही, ते अनेकांच्या मध्ये असते. समाजाच्या मान्यतेशिवाय भाषेमध्ये कोणताही शब्द प्रयोग किंवा ती भाषा प्रचलित होत नाही, मान्य होत नाही किंवा सुरू होत नाही. जो अर्थ समाज देतो तोच अर्थ इतरांना मान्य करावा लागतो, अनेकांना मान्य करावा लागतो. तेव्हा ती ती भाषा बोलणारा जो समाज आहे तो समाज या भाषेचा निर्माता असतो. त्यामुळे भाषा एक सामाजिक संस्था असते. आता या भाषेच्या बाबतीमध्ये काही समजुती आपल्याकडे पक्क्या होऊन राहिलेल्या आहेत. त्या समजुती काय, त्या म्हणजे काही चुकीच्या समजुती आहेत, त्याला आपण गैरसमजुती म्हणतो. पहिली समजूत अशी आहे की भाषेमध्ये आपण लिखित रूपाचा अभ्यास करतो म्हणजे भाषा शिकतो. खर तर हा पूर्णतः चुकीचा असा समज आहे. अभ्यास करायचा म्हणजे कोणत्या तरी लेखन रूपाचा अभ्यास करायचा असं आपल्याला शाळेपासून शिकवलं जातं किंवा शाळेपासून मान्य होते. तर आपण लिखित रूपाचा अभ्यास केला म्हणजे भाषेचा अभ्यास केला असं म्हणतो. खर भाषेचा अभ्यास हा लिखित रूपांच्या माध्यमातून होत नाही. भाषेचा अभ्यास हा बोली मौखिक स्वरूपाच्या स्वरूपात जी भाषा आपण बोलतो तिचा अभ्यास म्हणजे भाषेचा अभ्यास होतो. लिखित रूप किंवा लेखन जे आहे हे लेखन ही भाषेची निर्मिती असते. भाषेची निर्मिती असते, भाषेतील एक सिद्ध रूप आहे की मी माझ्या मनातला आशय मी लेखनाच्या लिपीच्या माध्यमातून तो जपून ठेवलाय किंवा जतन करून ठेवलाय. पण म्हणजे ती भाषा असत नाही, ते भाषेतून निर्माण झालेले साहित्य किंवा भाषेतून केलेलं लेखन असतं. आज आपण बघतो की लिखित रूपाचा अभ्यास म्हणजे भाषा जर असं मानलं तर मग अनेक लोकांना लिहिता वाचता येत नाही, परंतु तरीही ते भाषेतून बोलतात, व्यवहार करतात, विनिमय करतात, खूप सुंदर बोलतात, छान बोलतात, अलंकारिक बोलतात, मार्मिकपणे बोलतात. जे लिहिणाऱ्याला बोलता येत नाही किंवा ज्याने लिखित रूपाने अभ्यास केला आहे त्याला बोलता येत नाही, त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारची ती भाषा वापरतात. म्हणजे मग त्यांनी भाषेचा अभ्यास केला आहे का, तर अभ्यास नाही. ते भाषा बोलतात, ते बोली शिकलेले आहेत आणि तसे आपल्यालाही येते. त्यांना फक्त ते लिहिता येत नाही, वाचता येत नाही. जी आपण संसाधनं जी तयार केली ते समजून घेण्यासाठी किंवा लेखन करण्यासाठी किंवा जपून ठेवण्यासाठी जतन करून ठेवण्यासाठी त्यांचा वापर त्यांना करता येत नाही की त्यांचं ज्ञान त्यांना नाही, परंतु त्यांना भाषेचं ज्ञान नाही असं म्हणता येत नाही. ते पूर्णतः असत्य ठरेल, खोटं ठरेल आपण असं म्हटलं तर, अन्याय ठरेल त्या लोकांच्यावरती. कारण भाषेमध्ये महत्वाची गोष्ट कोणती असते तर ती बोलणे. मुळात भाष हा धातू जो आहे, भाष म्हणजे बोलणे. बोलणे महत्वाचे, लेखन महत्वाचे नाही. लेखन ही नंतरची गोष्ट आहे. भाषेचे बोलले जाणारे रूप हे भाषेच्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. लेखन ही दुय्यम प्रक्रिया आहे. आपण उच्चारले ध्वनी हे हवेमध्ये विरून जातात, ते फक्त लेखनाच्या माध्यमातून, जसं आज आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण साठवून ठेवतो किंवा जतन करून ठेवतो, तसं लेखनाच्या माध्यमातून त्यावेळी आपण जतन करून ठेवतो, आजही तसंच ठेवतो. त्यामुळे लेखन केलेला हा जो मजकूर, लेखन हा मजकूर टिकवून ठेवण्याची एक सोय आहे, साधन आहे. यापेक्षा लेखन अधिक नाही, महत्वाचं नाही. भाषेच्या बाबतीमध्ये आपण बोलीचाच अभ्यास करणं. विचार केला तर आपण बघा की आपल्या मराठीमध्ये आपण च आणि ज या दोन ध्वनींचा उच्चार करत असताना वेगळा करतो. म्हणजे महिना जर म्हटलं तर
मे नंतर येणारा महिना मराठी आपल्या ह्याच्यामध्ये मे नंतर इंग्रजी कॅलेंडरच्या अनुषंगाने येणारा महिना मे नंतर जून. आता काही जण असं म्हणतात की जून आणि जून, आता ज चा उच्चार करत असताना काही ज करतात काही जू करतात, ज करतात म्हणजे मग लेखन करत असताना तो तसाच येतो, तो जून येते जून असा काही असेल तिथे आपल्याला कळत नाही की बाबा याचा उच्चार नेमका काय आहे. काही जण चमचा असं म्हणतात, काही जण चमचा असं म्हणतात, चकोर चकोर म्हणजे च आल्या च आला, काय समजायचं याच्यामध्ये म्हणजे लेखन रूपामध्ये आपल्याला कळतं. त्यामुळे मी तुम्हाला आपण बोलत असताना मी च म्हणतोय की च म्हणतोय, मी ज म्हणतोय की ज म्हणतोय, राजा की राजा, समाज की समाज, तेव्हा काही या उच्चारांच्यामुळे अर्थभेद होत असतो. तर जून असं म्हटलं तर तो महिना झाला, जून असं म्हटलं तर कोवळ्याच्या विरुद्ध असणारा तो शब्द झाला. हे मराठी भाषिकांना माहिती असतं, ते लेखन रूपामध्ये आपण जून लिहिलं किंवा जून लिहिला शब्द तो वाचताना कसा वाचतो म्हणजे किती महत्व आहे, तर लिखित रूपापेक्षा बोलीला महत्व जास्त आहे. आपण ब्रह्मसारखा शब्द जो आहे लिहिताना मात्र आपण असा लिहितो, आपण ब्रह्म हा शब्द लिहित असताना असा लिहितो. काही जण असा लिहितात, लिहितो तेव्हा ब्रह्म ब्रह्म याच्यानुसार उच्चार उच्चार जो आहे तो ब्रह्म. आपण लिहिताना मात्र काय करतो की हा दुसरा शब्द जो आहे तोच बऱ्याच वेळा लिहिला जातो, ते उच्चार आणि लेखन याच्यामध्ये हा फरक पडतो. मगाशी आपण म्हणालो की जून सारखा शब्द असेल, हा जून म्हणायचा की जून म्हणायचा, याला च म्हणायचं की च म्हणायचं, च म्हणायचं, चकोर लिहिला तर तो चकोर असा होईल, म्हणजे याचा अर्थ झाला हा चकोरही होऊ शकतो चकोरही होऊ शकतो. ही लिखित रूप आहे, त्या लिखित रूपावरून आपल्याला बोलीचा अंदाज येत नाही किंवा बोलण्यातला त्याचा अर्थ नेमका काय आहे तो लक्षात येत नाही. आणि म्हणून मग आपल्याला अभ्यास करत असताना बोली रूपाचा अभ्यास करावा लागतो, लिखित रूपाचा अभ्यास म्हणजे भाषा नाही आहे ही एक समजूत आहे ती आपण टाकून द्यावी लागते. दुसरी अशी एक समजूत आहे की साहित्याचा अभ्यास म्हणजे भाषा. बहुतांश वेळा आपण साहित्य अभ्यासतो म्हणजे त्या भाषेमधलं लेखन जे आहे, कथा कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र प्रवासवर्णन या प्रकारचे लेखन जे आहे ते अभ्यासतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो की मी भाषेचा अभ्यास केला किंवा भाषा अभ्यासली. तर ही सुद्धा एक चुकीची समजूत आहे, गैरसमजूत आहे. आपण त्या भाषेतील निर्मिती अभ्यासत असतो, पाहत असतो, त्या भाषेतील जे लेखन रूप आहे ते लेखन रूपाचा अभ्यास करत असतो. त्यामुळे लिखित रूपाचा अभ्यास करतो, तसंच साहित्याचा अभ्यास म्हणजे सुद्धा भाषा. ही सुद्धा समजूत आपण काढून टाकली पाहिजे. कथा असेल कादंबरी असेल याचं मूळ माध्यम कोणतं आहे, तर याचं मूळ माध्यम आहे ते भाषा. हे सगळं सिद्ध कशातून होतं, कशातून निर्माण होतं, तर ते भाषेतून निर्माण होतं. त्यामुळे भाषा म्हणजे बोली रूप आहेत, ती बोली रूप अभ्यासणं महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या भाषेमध्ये क चा उच्चार होणं, एखाद्या भाषेमध्ये लिखित रूपामध्ये क, आता इंग्रजीमध्ये आपण सी लिहितो पण उच्चार करत असताना मात्र काय करतो की कॅट मधला क लिहित नाही ना, आपण उच्चार करत असताना क असा करतो आणि लिहितो मात्र सी. मग ही जी रूपं जी आहेत ही रूपं अभ्यास करत असताना त्याचा बोलीचा अभ्यास करतो, भाषेचा अभ्यास करावा लागतो. मग भाषा म्हणजे त्या बोलण्याचा अभ्यास, ती माणसं कशी बोलतात, त्यातली बोलीतली रूपं कशी आहेत, तरच त्यांना अर्थभेद असतो किंवा त्याला एक अर्थ प्राप्त झालेला असतो. त्यामुळे व्यवहारासाठी आपण ज्या भाषेचा उपयोग करत असतो ती भाषा ही अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची असते. समाजामध्ये भाषा जी बोलली जाते त्या भाषेची रूपं अभ्यास करणं म्हणजे भाषेचा अभ्यास असं म्हणता येईल. साहित्याचा अभ्यास म्हणजे त्या भाषेतील निर्मितीचा, भाषेतील लेखनाचा अभ्यास असं म्हणू. आणखीन एक गैरसमज आपल्याकडे असा की भाषा म्हणजे व्याकरण. खरं
खरं तर व्याकरण हे भाषेचं एक अंगच आहे. भाषेची एक नियमावली कशी असते, भाषा कशी काम करते, कसं कार्य करते हे आपल्याला व्याकरणामधून कळतं. भाषेमधील नाम कोणते आहेत, सर्वनाम कोणते आहेत, किंवा वेगळ्या प्रकारचे शब्द कोणत्या प्रकारचे कार्य करतात हे आपण भाषेच्या माध्यमातून पाहतो किंवा अभ्यासतो, व्याकरणाच्या माध्यमातून अभ्यासतो. याचा अर्थ फक्त व्याकरण येतं म्हणजे भाषा येते का, तर असं नाहीये. तर भाषा म्हणजे व्याकरण सुद्धा नाही. भाषा ही परिवर्तनशील आहे, भाषा ही बदलत जाते. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये वापरली जाणारी भाषा आणि आजच्या काळामध्ये वापरली जाणारी भाषा, किंवा 19व्या शतकातली भाषा आणि आजच्या काळातली 21व्या शतकातली भाषा, याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. मग भाषेमध्ये परिवर्तन झालं की भाषेतली रूपं बदलतील, भाषेतली अर्थव्यवस्था बदलते. तसं व्याकरण भाषा सर, व्याकरणची नियमावली तीच आहे. भाषेची रचना कशी होते, भाषेमध्ये कोणते शब्द आहेत, किंवा कशा प्रकारच्या रचना होतात, कशा प्रकारचे प्रत्यय येतात, त्यामुळे भाषेचं स्वरूप कसं आहे हे आपण व्याकरणामधून पाहतो. त्यापेक्षा ते कसं असावं हे आपण ठरवण्याचा व्याकरणाकडून प्रयत्न वगैरे होतो. त्यामुळे शुद्ध बोलावं आणि शुद्ध कसं लिहावं ही एक परंपरा आपल्याला फक्त व्याकरणातून समजते, परंतु याचा अर्थ असा नाही की बोललं जातं ते अशुद्ध असतं. व्याकरण ही भाषेची एक नियमावली असते, नियमव्यवस्था असते. जसं आपण ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हिंगची एक नियमव्यवस्था असते, व्यवहार ती एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेत डावीकडून चालावं, डावीकडून गाडी चालवावी हा एक नियम आहे. याचा अर्थ प्रत्येक वेळी ती गाडी डावीकडून चालवली जाते असं नाही. आपण प्रत्येक ड्रायव्हरकडून काही त्याच्या शैलीनुसार ती गाडी चालवली जाते. तर भाषा सुद्धा प्रत्येक बोलणारा जो आहे त्याच्यानुसार ती भाषेतली वेगळी रूपं दिसतात, येतात. त्यामुळे भाषा म्हणजे व्याकरण असं मानून सुद्धा भाषेचा अभ्यास आपण करतो, तेव्हा ते केवळ भाषा म्हणजे व्याकरण हे चुकीचं आहे. आणखीन एक आपल्याकडे एक समज असा आहे, तो म्हणजे भाषा ही समाजातील प्रतिष्ठितांची वेगळी असते आणि कनिष्ठ लोकांची वेगळी असते. ही पूर्णतः चुकीची अशी समजूत आहे, गैरसमजूत आहे. पूर्वी आपल्याला संस्कृत श्रेष्ठ आणि प्राकृत कनिष्ठ असं मानलं जायचं. आताही आपण खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा ही गावंढळ किंवा खेडवळ, असंस्कृत, अशुद्ध असं मानतो, आणि शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा ही शुद्ध, श्रेष्ठ असं मानतो. खरं तर असं मानणं हे चुकीचं आहे. भाषा ही श्रेष्ठ, शुद्ध किंवा असंस्कृत, कनिष्ठ, अशुद्ध, खेडवळ, गावंढळ अशा कोणत्याही प्रकारामध्ये येत नाही. भाषा ही भाषा असते. भाषेचं मुख्य कार्य काय, तर भाषेचं मुख्य कार्य विनिमय करणं. विनिमय करणं, आपल्या मनातला आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं, आपल्या मनातील आशय संदेशाद्वारे इतरांजन पोहोचवणं, आणि तो पोहोचला ते कळलं. म्हणजे मी इकडून हॅलो म्हटल्यानंतर पलीकडून कुणीतरी हॅलो असा प्रतिसाद दिला की त्या भाषेचं काम झालं. मग तो हॅलो म्हणा, नमस्कार म्हणा, रामराम म्हणा, काही म्हणा, त्या भाषेतून तो प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि त्याला तो अर्थ कळला पाहिजे ह्यानं काय म्हणाल. पण आपल्याकडे असं एक पहिल्यापासून किंवा काही वर्षांच्यापासून आपला एक समज असा आहे की अमुक एका वर्गाची भाषा, समाजातला चातुर्वर्ण व्यवस्था असेल, त्या काळातली असेल, आजच्या असणारा एखादा श्रीमंत वर्ग असेल, किंवा प्रतिष्ठितांचा एक वर्ग असतो की जो आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न वगैरे आहे वगैरे, अशा लोकांची भाषा किंवा शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा ही श्रेष्ठ, विशिष्ट प्रकारे बोलली जाली गेली तरच भाषा ती श्रेष्ठ. तर आणि खेड्यामध्ये राहणारी माणसं जी आहेत ती भाषा बोलतात, ती मात्र अशुद्ध, असंस्कृत असं मानायचं कारण नाही. खेड्यामधली माणसं होयला होय म्हणतील, तर होय म्हणाला म्हणून त्याचा आशय समजला असं होतो का, समजतो ना. त्याच्या समोरच्या माणसाला तो अर्थ समजला की बस झालं. हे बाकी भाषेचं मुख्य कार्य. जर त्याला अर्थ कळला नाही तर विनिमय होणार नाही. म्हणजे मी बोलतो त्या भाषेतून समोरच्या माणसाला संवाद साधला जातो, किंवा संदेशन होतं, किंवा अर्थ कळतो, हे भाषेचं मुख्य कार्य आहे. त्यामुळे समाजातला प्रतिष्ठितांची भाषा श्रेष्ठ, शुद्ध आणि कनिष्ठ लोकांची भाषा कनिष्ठ किंवा असंस्कृत किंवा अशुद्ध किंवा गावंढळ खेडवळ असं म्हणण्याचं काहीच कारण असत नाही. कारण भाषा ही भाषा असते, भाषा ही बोलली जाते ती भाषा. त्यामुळे भाषेचं स्वरूप पाहत असताना आपल्याला भाषेच्या बोली रूपांचा, बोलण्याचा, भाष्य भाष्य
भाषा म्हणजे बोलणे, तर या बोलण्याचा आपण अभ्यास करतो, अभ्यास करावा लागतो. त्यामुळेच माझ्यासमोर तुम्ही माझ्याशी बोललात, तुमचा आशय माझ्या मनामध्ये पोहोचला, माझ्यापर्यंत आला की माझं काम झालं. मी ती तुम्ही बोलल्यानंतर मी जर ती योग्य कृती करत असेल तर भाषेतून विनिमय झाला. यापेक्षा भाषेला अधिक काही असत नाही किंवा अपेक्षितही नसतं. बोलली जाते ती भाषा. त्यामुळे या सगळ्या ज्या लिखित रूपाचा अभ्यास म्हणजे भाषा, साहित्याचा अभ्यास म्हणजे भाषा, भाषा म्हणजे व्याकरण, समाजातील प्रतिष्ठांची भाषा श्रेष्ठ शुद्ध सुसंस्कृत वगैरे, आणि कनिष्ठ लोकांची भाषा ही कनिष्ठ असंस्कृत अशुद्ध वगैरे, या सगळ्या शुद्ध अशुद्ध असं भाषेमध्ये काय असत नाही, त्या गैरसमजुती आहेत. या गैरसमजुती दूर करून आपण भाषेच्या बोली रूपांचा, भाषेच्या बोलण्याचा, बोली रूपात रूप जी आहेत, भाषिक रूप जी आहेत, त्यांचा अभ्यास करतो, त्याला आपण भाषेचा अभ्यास म्हणतो. मित्र, भाषेत स्वरूप जाणून घेत असताना भाषा एक संकेत प्रणाली आहे किंवा संदेशन प्रणाली आहे की एक व्यवस्था आहे असं म्हणतो. व्यवस्था असा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपल्या एक लक्षात येतं की एक निश्चित अशी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये, की भाषेची रचना कशी होते, शब्द कसे तयार होतात, शब्दांना अर्थ कसा मिळतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी या भाषेच्या व्यवस्थेमध्ये येतात. तर भाषा आपण जी बोलतो ती भाषा एक संकेत प्रणाली आहे. आपण भाषा म्हणतो तेव्हा आपण अनेक अर्थाने वापरतो, हावभावांची भाषा, हातवाऱ्यांची भाषा, किंवा खुणा वापरतो, चित्र वापरतो, वस्तू वापरतो, रंग वापरतो, ध्वजांचा वापर करतो, म्हणजे वस्त्रांचा वापर करतो, कपड्यांचा, तसे आपण ध्वनीचाही किंवा आवाजाचा वापर करतो. या सगळ्या माध्यम जी आहेत ही संकेत देण्याचेच माध्यम आहेत, संकेत देण्याची व्यवस्था आहे. विनिमय पाठ करतो, संपर्क करतो, संदेश पाठवण्यासाठी आपण माध्यमाचा वापर करतो. म्हणजे आता आपण एखादं टिचकी वाजवते वाजवले तर याचा अर्थ की माझ्या समोर असणाऱ्या माणसाचं माझ्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मी अशा प्रकारचे हातवारे किंवा अशा प्रकारचे टिचकी वगैरे वाजवतो. ते टिचकी ऐकल्यानंतर समोरचा जो ऐकतो तो ध्वनीच्या साह्यानं किंवा माझ्या हाताच्या ज्या हातवारे जे आहेत त्यांच्याकडे पाहून त्याला काहीतरी समजतं. त्याला जर योग्य समजलं तर तेही आपण विनिमय झालं असं म्हणतो. त्याच्या अनुषंगाने ही भाषा शब्द प्रयोग आपण वापरतो. आज आपण संगणकाची भाषा असे म्हणतो, काही आपण डोळ्यांची भाषा असं म्हणतो, काही डोळ्यांची भाषा ही असते, खाणाखुणांची भाषा असते, हातवारे आपण करतो, हावभाव करतो. आता बोलताना सुद्धा आपले हातवारे वगैरे होतात, ते हातवारे आपल्या मौखिक भाषा ध्वनी जी आहेत, आवाजाच्या द्वारे आपण जे काही संदेशन करतो आहोत किंवा मी सांगत आहे त्याला माझ्या हातवाऱ्यांचा आधार मिळतोय, किंबहुना त्या आधारांनी किंवा त्या हातवाऱ्यांनी अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न वगैरे होतो. तर भाषा शब्द प्रयोग जो आहे तो अनेक अर्थानं वापरतो. रस्त्यावरची संकेत संदेशन व्यवस्था असेल, रस्त्यावर आपण गेल्यानंतर नियंत्रण, रस्त्याची गर्दी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक व्यवस्था असते. तीन रंगाचे दिवे लावलेले असतात, त्यापैकी एक सुरू असेल, लाल रंगाचा दिवा लागला असेल तर त्याचा अर्थ वेगळा, हिरवा लागला असेल तर त्याचा अर्थ वेगळा, पिवळा रंगाचा दिवा लागला तर आपण त्या त्या रंगाचा दिवा पाहून आपण आपली कृती ठरवतो. म्हणजे तो रंग आपल्याला माहिती असतो की लाल रंग म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे जा, म्हणजे पुढे वाहतूक सुरू आहे किंवा वाहतूक बंद आहे यासाठी आहे. नकाशामध्ये काही खुणा असतात, कोणताही नकाशा घेतला तर त्याच्यामध्ये काही त्या खुणा केल्या असतात, त्याच्यावर आपण जिल्ह्याचं ठिकाण, राजधानी, किंबहुना नदी, रस्ते, रस्त्यांचे विविध प्रकार, म्हणजे जिल्हा रस्ता असेल किंवा राज्य रस्ता असेल किंवा नॅशनल हायवे असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, अशा प्रकारची आहेत. अनेक अर्थानं आपण हा शब्द प्रयोग वापरतो. पूर्वीच्या काळी आपण हावभावची किंवा हातवाऱ्यांची भाषा वापरली जायची. पुढे एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे की शिवकाळामध्ये सुद्धा आपल्याला गुप्त आपली गुप्तचर व्यवस्था असायची, ती गुप्तचर व्यवस्था अत्यंत मोलाची काम करायची. शब्दशा म्हणजे मौखिक ध्वनी न वापरता, मुखावाटे ध्वनी न वापरता, केवळ हातवाऱ्यांच्या सहाय्याने आपल्याला आपल्या पुढच्या माणसाला काही विनिमय किंवा संदेश देता येतो, अशा प्रकारची भाषा असते, काही सांकेतिक भाषा असते. ही सांकेतिक भाषा आहे ती पुढच्या माणसाला माहिती असली पाहिजे. म्हणजे भाषा हा शब्द प्रयोग आपण अनेक अर्थाने वापरतो. म्हणजे जसं आपण प्राण्यांची भाषा वापरतो, चित्रांची भाषाही म्हणतो, मग अशी म्हटलं की डोळ्यांची भाषाही असते. आपण कानाकुना करतो, भुया जर उंचवल्या किंवा एखादा पाहुणे घरामध्ये आले आणि मुलं दंगा करायला लागतो, एखादी आई किंवा बाबा मोठे डोळे करून बघतात, त्या मुलांना तेवढंच पुरेसं असतं. म्हणजे बाबांनी किंवा आईनी मोठ्या डोळ्याने आपल्याकडे बघितलं तर ते केवळ रागावलेले आहेत, आपले शांत बसायला सांगतात, हा त्याचा अर्थ आहे, तर मुलं शांत बसतात किंवा मुलं ते समजून घेतात.
याचा अर्थ या सुद्धा हावभावातून झालेले हे विनिमयाचं आहे. अशा प्रकारे भाषा हा शब्द प्रयोग आपण अनेक अर्थाने वापरतो. लाल रंग जर आपण पाहिला तर तो धोक्याचा चिन्ह म्हणून देतो किंवा धोका असं म्हणतो, पण ठराविक ठिकाणी आपण ती संकेत असे निर्माण केलेली आहे. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर आपल्याला लाल दिवा पाहायला मिळतो, तेव्हा लाल दिवा पाहिल्यानंतर आपण तिथं आहे किंवा तिथे हिरवा झेंडा दाखवतात, लाल झेंडा दाखवतात, म्हणजे वस्त्र दाखवतात. तो लाल झेंडा दाखवल्याबरोबर आपण लगेच काय करतो की तो ड्रायव्हर जो असेल रेल्वेचा वगैरे तो थांबवतो, म्हणजे त्याच्यासाठी हे चिन्ह आहे की थांबवणं. किंवा एखादा धोका असेल त्या ठिकाणी असेल, एखाद्या स्पिरिटच्या बाटलीवरती असेल किंवा MSEB च्या पोलवरती, लाईटच्या विजेच्या पोलवरती सुद्धा एखादं चित्र लावलेलं असतं, ते धोका आहे. म्हणजे हिरवा रंग हा सकारात्मक स्वरूपाचा येतो आपण, किंवा आपला तिरंगा आहे ध्वज आपण वापरतो, आपला तिरंगा तीन रंगांनी बनलेला, या हा तिरंगा म्हटल्यानंतर हा ध्वज म्हटल्यानंतर तो भारतीय आहे हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सुद्धा माध्यमातून आपण संकेत देण्याचं काम करत असतो, संकेत देत असतो. संपर्काची ही विविध माध्यमं आहेत आणि ती आजही काम करतात. जरी आपण मौखिक भाषेचा वापर करत असलो तर सुद्धा या हावभाव, हातवारे, खुणा, चित्र, वस्तू, रंग, ध्वज, कपडे यांचाही आपण वापर करतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं माध्यम जे आज ठरलेलं आहे ते म्हणजे ध्वनी किंवा आवाज. आपल्या मुखावाटे आपण जे उच्चारतो ध्वनी, त्या ध्वनींच्या सहाय्याने जी भाषा तयार झालेली आहे त्या भाषेमुळं या सर्व माध्यमांच्या पेक्षा अधिक प्रकारचं चांगलं, अधिक प्रकारचा विनिमय होतो, अधिक प्रकारचं संकेत दिले जातात किंवा देवाणघेवाण होते. त्यामुळे या माध्यमांचं महत्त्व आजच्या समाजात सुद्धा आहे, परंतु त्यापेक्षा आता याच्यामध्ये काही अडथळे आहेत, अडचणी आहेत. उदाहरण मी हावभाव आहेत की हातवारे आहेत, जर माझ्या समोरच्या माणसाला माझे हातवारे दिसलेच नाहीत, माझ्या खुणा मी दिसल्या नाही, चित्र दिसलं नाही, तर तो विनिमय होऊ शकेल का? समजा एखाद्याच्या समोर वाघ आलेला आणि वाघ आल्यानंतर त्याला भीती वाटली आणि भीती वाटली म्हणून त्यानं फक्त हावभाव केले की वाघ आलाय, पण ज्याला तो सांगत आहे त्याच्यामध्ये झाड आलं किंवा त्या दिसलाच नाही तिथे, तर वाघ आल्याचा जो आशय जो आहे तो आशय जाईल का? जाणार नाही. रस्त्यावरती लाल दिवा लावलेला आहे, पण लाल दिवा जर एखाद्या झाडाच्या फांदीच्या आड आला असेल आणि तो आपल्याला चालवणाऱ्याला, चालकाला दिसलाच नाही, तर तो गाडी पुढे घेऊन जाईल. म्हणजे हे दिसणं महत्वाचं आहे. हातवारे, खुणा, चित्र, चित्र आहे ते पावसामध्ये आलं, भिजून गेलं, वस्तू आहे लक्षात आली नाही, रंग उडून गेले, तर आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला मर्यादा पडतात की आपल्या आपल्या विनिमय क्षमतेवरती मर्यादा आहे. म्हणजे हावभाव जर योग्य झाले नाही तर सुद्धा अर्थ योग्य मिळणार नाही. हातवारे योग्य व्हायला पाहिजे, त्याचा त्याची समज असली पाहिजे पुढच्या माणसाला. त्यामुळे सर्वश्रेष्ठ माध्यम कोणतं असेल विनिमयाचं, तर ते म्हणजे भाषा. भाषा म्हणजे ध्वनी संकेतावर आधारलेली संकेत व्यवस्था. ध्वनी चिन्ह जी आहेत, म्हणजे आपण अ आ ई उ ही जी मराठीमधली ही ध्वनी व्यवस्था जी आहे, ध्वनी व्यवस्थेच्या अनुषंगाने आपण एक संकेत व्यवस्था तयार केलेली आहे. यासाठी आपल्याला भिंत आडवी आली किंवा पाऊस असला, ऊन आहे, अमुक आहे, तमुक आहे, किंवा रंग उडून गेले, या कशाची गरज लागत नाही. केवळ आपल्या मुखावाटे मौखिक ध्वनी जी आहेत, आपल्या कंठातून बाहेर पडणार ध्वनी जो आहे, त्या ध्वनी मुखावाटे आपण उच्चारण करायला लागतो, आणि या उच्चारण केलेल्या ध्वनींच्या सहाय्यानं जी एक संकेत व्यवस्था केलेली आहे, त्या संकेत व्यवस्था ही सर्वश्रेष्ठ अशी व्यवस्था आहे. संकेत व्यवस्था विनिमय व्यवस्था आहे. भाषा ही काय? तर ध्वनी संकेतावर आधारलेली ही व्यवस्था आहे. ही अत्यंत सुटसुटीत आहे, सोपी आहे. आता एखादी गोष्ट मला तुम्हाला सांगायची, म्हणजे चित्राच्या माध्यमातून सांगायची असेल, तर मला चित्रासाठी आधी कागद आणला पाहिजे, मला चित्र काढता आलं पाहिजे, तर रंगवलं गेलं पाहिजे, आणि त्यानंतर मग तुम्हाला तासा दोन तासांनी त्याचा आशय लक्षात येऊ शकेल किंवा समजू शकेल. पण त्या चित्रातून निर्माण झालेला, सांगितला गेलेला आशय किंवा काढला गेलेला जो सांगितला आशय जो असेल तो समोरच्याला समजेलच याची खात्री आपल्याला देता येत नाही. आणि याला किती वेळ लागू शकेल? आता या क्षणाला मला एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट मी भाषेतून, मी माझ्या बोलण्यातून मी लगेच सांगू शकतो, मागू शकतो. माझ्या पलीकडे असणारी भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे माझा एखादा मित्र असेल, त्या मित्राला मला हाक मारायचे, बोलवायचं आहे, तर मी त्याला जाण्याची गरज नाही, तिथे जाऊन समोर उभा राहण्याची गरज नाही, हातवारे करण्याची गरज नाही, मी इथून ओरडून सांगू शकतो, हाक मारू शकतो.
एखादी भीतीसारखी भावना असेल तर एखादी कुणी किंकाळी किंचाळलं मोठ्यानं, किंकाळी फोडली तर सुद्धा त्या किंचाळण्याचा आवाज म्हणजे ध्वनीच येतो. तो ध्वनी आहे, त्या ध्वनी आपल्याला ऐकल्याबरोबर आपल्याला कळतं की खूप कुठेतरी जवळपास आपल्या कोणतरी भयग्रस्त आहे, घाबरलेला आहे, किंचाळलेला आहे. तर घेजाण्यासाठी काही कारण आहे, म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला पाहावं लागत नाही तरी आपला अंदाज येतो की किंचाळण्याचा आवाज, त्या आवाजाचा अर्थ आपल्याला माहित असतो. म्हणून ध्वनींची भाषा ही अत्यंत महत्वाची भाषा. आता ही ध्वनी संकेतावर आधारलेली भाषा जी आहे, ही भाषा महत्वाची का मोलाची का? तर आता म्हटल्याप्रमाणे हावभाव, हातवारे, खुणा, चित्र, वस्तू, रंग, ध्वज, कपडे यासारखे ते आपल्याजवळ सांभाळावे लागत नाहीत. वस्तू असली तर ती जवळ असली पाहिजे, रंग असले तर सोबत असले पाहिजे, ध्वज सोबत असला पाहिजे, तो दिसला पाहिजे. रणांगणामध्ये युद्ध सुरू आहे आणि एखाद्यानं माघार घेतलेली आहे, तो पांढरा रंग दाखवला, पांढरं वस्त्र दाखवलं, ध्वज दाखवला, तो होतोय किंवा माघार घेतोय, तर तो त्या रणधुमाळीमध्ये दिसला पाहिजे. तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत ते युद्ध सुरू होईल. पण एखाद्याने समोरच्या थांब म्हटलं तर लगेच तो थांबू शकतो. म्हणून भाषा म्हणजे काय? तर भाषा ही ध्वनी संकेतावर आधारलेली अशी एक व्यवस्था आहे. आता ही ध्वनी संकेतावर आधारलेली व्यवस्था कशी असते? तर ती आहे, आता मी माझ्या मुखातून अ आ इ उ हे असे ध्वनी उच्चारू शकतो, असं किंचाळू शकतो, किंवा एखाद्या लहान बाळाला खेळताना अशा प्रकारचे ध्वनी आपण काढू शकतो. पण या ध्वनींना भाषेमध्ये स्थान नाहीये. भाषेमध्ये सर्वच ध्वनींना स्थान नाही. भाषेमध्ये आपण मोजके ध्वनी स्वीकारले, मुखावाटे आपल्या कंठातून निघणारे ध्वनी जे आहेत, मुखावाटे निघणारे जे ध्वनी आहेत, त्या ध्वनींच्यापैकी काही मोजकेच ध्वनी भाषेने स्वीकारले आणि त्याच्या आधारे भाषा आपला व्यवहार करते, संकेत व्यवस्था करते, संकेत देतो. आणि म्हणून ही संकेत व्यवस्था जी आहे ती कशी असते हे पाहणंही महत्वाचं आहे. आपण शब्द तयार करतो, त्या शब्दाला अर्थ मिळतो, शब्दाच्या पुढे आपण शब्दबंध येतो, शब्दाच्या पुढे आपल्याला वाक्य येतं, वाक्यातून अर्थ मिळायला लागतो. म्हणजे ही एक योग अगदी ध्वनीपासून वाक्यापर्यंत अशी एक मोठी व्यवस्था आहे. आणि प्रत्येक या घटकाला म्हणजे शब्दाला आपण काय करतो, अर्थ दिलेला असतो. अर्थ दिलेला तो घटक आपला दुसऱ्याच्या मनामध्ये आशय देतो, आशय परिपूर्णता पोहोचवतो आणि मग विनिमय होतो. म्हणून भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे ध्वनी संकेतावर आधारलेली अशी एक संकेत व्यवस्था आहे. याचं वैशिष्ट्य असं की आपण म्हणतो की ध्वनी व्यवस्था महत्वाची का आहे. आता आपण म्हणालो की विनिमयासाठी आपण अनेक माध्यम वापरतो ना, खुणा, चित्रे, वस्तू, रंग, चिन्ह सुद्धा वापरतो. पण यांच्यापेक्षा आपल्याला भाषासाठी असणारा आपला ध्वनी, आपला आवाज आहे, तो आवाज हेच माध्यम का आहे? तर हे भाषेतर म्हणजे भाषा माध्यम जे आहे यामध्ये ध्वनी इतका महत्वाचा का आहे? तर त्याचं कारण असं आहे की ध्वनी हा आपल्याबरोबर सदैव असतो. मी कुठेही गेलो, आपण कुठेही गेलो तर आपल्यासोबत आपली माणसासोबत तो सदैव आहे, कायमस्वरूपी आहे, त्याच्या अधीन आहे. प्रत्येक वेळी आपल्याला ते कापड, रंग, चित्र, कागद वगैरे सगळे हे घेऊन जावं लागत नाही. म्हणजे आपल्या संदेशामध्ये सुलभता आहे, आपल्या सोबतच ती संपूर्ण व्यवस्था असते. त्या व्यवस्थेचा आपण किंवा त्या ध्वनी आहेत त्या ध्वनीचा वापर करून आपण आपले विनिमय करू शकतो. तेव्हा विनिमयामध्ये कोणतेही अडचण येत नाही. मग असे म्हटलं की आपण पोलिसांच्या हाताच्या हालचाली असतील किंवा दिवा एखादा गेला असेल तर व्यवस्थित हालचाली दिसल्या पाहिजेत, तर हालचालींच्या लक्ष असलं पाहिजे. एखाद्याला दूरच दिसत नाही आणि पोलिसाने हात केला थांबा थांबा म्हणून, पण त्या दूरच दिसत नसेल तर हा माणूस किंवा तो कोणी एखादी व्यक्ती काय काम करेल, काय करेल? तर दृश्य न दिसल्यामुळे किंवा ते हातवारे न कळल्यामुळे तो पुढेच जाईल, म्हणजे विनिमय होणार नाही. आता हे सुद्धा म्हणजे हातवारे करणं, हावभाव करणं, नेत्र संकेत करणं हे सुद्धा आपल्या अधीन असणार आहेत. आता स्वामी बोलत असताना माझे काही हातवारे होत असतात, आपले प्रत्येकाचे होत असतात, सोबत असतात. परंतु या हातवाऱ्यांना अंधारामध्ये अर्थ उरत नाही. भिंत आडवी आली तर अर्थ उरतो.
उरत नाही. आता म्हटलं असं खूप दूरवरची गोष्ट आपल्याला आहे ती दिसत नाही, अंतर आहे, तर अंतरामुळे सुद्धा मर्यादा येते. मात्र ही मर्यादा अंधारामध्ये आपण मोठ्याने बोललो किंवा आपण बोललो तर सुद्धा पलीकडच्याला समजतं, म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते समजू शकतं. दिसत नसलं तरी सुद्धा आपल्या आवाजाच्या माध्यमातून आपण, ध्वनीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की व्यवहार करू शकतो, तिथे अडचण येत नाही बोलायला. अंतर लांब असलं तर सुद्धा आपण ते सांगू शकतो, मी दिसलीच पाहिजे अशी गोष्ट नाही, आपण ओरडूनही सांगू शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट या ध्वनींच्या बाबतीमध्ये अशी आहे की ती म्हणजे ध्वनींचं उच्चारण आपल्याला जलद गतीनं करता येतं. जलद गतीनं, आता मी बोलत असताना कितीतरी वेगानं होत असेल, यापेक्षाही वेग मी ठेवू शकतो. मी ध्वनींचं उच्चारण करत असताना आपल्या जलद गतीनं करता येत, तितक्या प्रकारे आपल्याला हातवारे हावभाव हालचाली करता येत नाहीत. रंग, वस्तू, आकृती, खुणा, हावभाव एवढ्या बदलल्या जात नाहीत, पटापट होत नाहीत, तर हालचाली करणं तर त्या अत्यंत अवघड असतं. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आपण आपला आशय अधिक पोहोचू शकतो, इथे मर्यादा पडत नाही. आपल्याला तिसरी गोष्ट महत्वाची यामध्ये, भाषा ही ध्वनी संकेत आधारली संकेत व्यवस्था असताना का ध्वनी महत्वाची आहे, ध्वनीवर आधारलेली ही व्यवस्था अगदी परिपूर्ण का आहे, त्याचं आणखीन एक कारण म्हणजे ध्वनी उपलब्ध होण्याचा प्रश्न येत नाही. आपल्याला ध्वनी उपलब्धच असतात, म्हणजे आपण आपल्याकडे काही साठा करून ठेवलेले नाही, आपल्याला आपल्या स्मृतीमध्ये ते शब्द ते ध्वनी आपल्याकडे असतातच, ते आपल्याला प्रश्न उद्भवत नाहीये. म्हणजे आज कोरोनाच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याकडे घरामध्ये एखादी वस्तू नसेल, परंतु आपल्या ध्वनी संपले असं कधी झालं का? नाही, माझ्याकडची आजची भाषा संपली, आता काय करू मी? आपण रिचार्ज मारतो मोबाईलला वगैरे, मोबाईलला रिचार्ज मारतो म्हणजे बोलण्याला रिचार्ज असतो का तो? आज माझं बोलणं संपलं आणि मग आता रिचार्ज मारा आणि मग परत बोलू, असं कधी होत नाही ना. आपल्याला ध्वनी आहेतच, त्या संदेश आणि व्यवस्था चालवण्यासाठी जे माध्यम, जो मोबाईल फोन वगैरे आहेत, ते चालवण्यासाठी यंत्रणेमधला तो फक्त एक भाग असतो. म्हणजे आपलं त्यामुळे बोलणं थांबलेलं असतं का? तर नाही, ध्वनी आपल्याकडे उपलब्धच आहेत. आपल्याकडे वस्तू घरामध्ये नसेल, एखादं चित्र नसेल, रंग नसतील, या उपलब्ध नाहीत, सदासहजी उपलब्ध होणार. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्या उपलब्ध होतच नव्हत्या, तरीही आपलं बोलणं थांबलं नव्हतं, आपली भाषा व्यवहार थांबला नव्हता, हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्यामुळे संदेशनाची उपलब्धता जी आहे संदेशनासाठी, ती भाषेमध्ये म्हणजे ध्वनींच्या भाषेमध्ये अधिक असते, ती या माध्यमांच्या मध्ये, म्हणजे आपल्याला इतर माध्यम म्हणजे हावभाव, हातवारे, खुणा, चित्र, वस्तू, रंग वगैरे किंवा ध्वज, कपडे यांच्या माध्यमामध्ये ती कमी असते किंवा अगदीच कमी असते. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ध्वनी संकेतांच्या मध्ये, ध्वनींच्या भाषेच्या मध्ये, ध्वनी आपल्याला उपलब्ध तर नेहमी असतातच, परंतु ध्वनींचा वापर करण्यासाठी आपल्याला खूप श्रम कमी घ्यावे लागतात. चित्र काढायचं म्हणजे किती श्रम घ्यावे लागतील, ते कागद आणा, शोधा, दोन दोन चार चार तास, पाच पाच तास, दहा दहा तास ते चित्र पूर्ण करा, आणि मग त्यानंतर त्या चित्रातला आशय कळायला लागेल. पण बोलत असताना मात्र आपण एक सेकंदामध्ये, काही सेकंदामध्ये आपण हे ध्वनींच्या सहाय्याने बोलून जातो, आशय करतो. तेव्हा ध्वनी योजनेसाठी, ध्वनींच्या वापरासाठी, आपल्याला उपयोजनासाठी श्रम लागत नाहीत, कमी श्रम घ्यावे लागतात. शारीरिक श्रमही आपल्याला तेवढेसे पडत नाहीत, खूप मर्यादित, एक तास दीड तास बोलल्यानंतर थोडासा थकवा जाणवायला लागेल. परंतु एखादं खूप मोठ्या वस्तू, आता एखादा चित्रकार, त्याला स्टँड, त्याला कागद, त्याचे रंग, हे सगळं घेऊन जाणं, इतकं शारीरिक श्रम त्याला करावे लागतात, तेवढे शारीरिक श्रम आपल्याला या ध्वनींच्या भाषेमध्ये करावे लागत नाहीत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला या भाषांच्या मध्ये ध्वनीवर आधारलेली भाषा ही एक सर्वश्रेष्ठ भाषा व्यवस्था आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळेच याच भाषेचा अभ्यास आपल्याला भाषेमध्ये करावा लागतो. मित्र, आज आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत, आणि हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की ही हातवाऱ्यांची भाषा आहे. शिवकाळामध्ये गुप्तचर एक सांकेतिक भाषा वापरायचे, त्या सांकेतिक भाषेच्या आधारे एकमेकांना माहिती दिली जायची. ही गुप्तचरांची जी भाषा जी आहे ती अत्यंत महत्वाची भाषा आहे. ही संकेत व्यवस्था आहे हे आपल्याला मॅनेज करावं लागतं, पण तरीही अशा प्रकारच्या हातवाऱ्यांच्या भाषेला काही मर्यादा आहेत. ती म्हणजे यातील चामुंडा जो जय जयकार करायचा, हातवारी करणारा जो आहे
तो आणि ऐकणारा जो आहे की हाँ पाहणारा जो आहे तो पाहणारा एकमेकांच्या समोरासमोर आहे, दृष्टीपथामध्ये आहे. जर यांच्यामध्ये भिंत असेल, अंधार असेल किंवा काही अडचण आली किंवा दिसलाच नाही तर सुद्धा या हातवाऱ्यांना अर्थ उरत नाही की अर्थवारे शिवाजी महाराजांचा जय जयकार जो संकेत दिला जायचा तो मात्र मर्यादित स्वरूपात राहू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला हातवाऱ्यांच्या भाषेला एक मर्यादा असते जी आपल्या मौखिक भाषेला नाही. आता हे या व्हिडिओमध्ये मला दोन्ही प्रकारच्या भाषांचा अनुभव येतो आहे. एक म्हणजे हातवाऱ्यांच्या भाषेंनी सुद्धा संकेत व्यवस्था सिद्ध होते किंवा संदेशाने वगैरे होतं आणि ते एकमेकांशी बोलतात. ते शिवाजी महाराज जय जयकार, महाराणा प्रतापांचे जय जयकार या बद्रीनारायणाच्या संदर्भामध्ये तो आपल्या मुखातून ते शब्द ते आपल्याला ऐकू येतात. समजा या दोघांच्यामध्ये आता भिंत असती आणि एकमेकांनी हातवारे केले असते की आम्ही हातवारे करतो, हातवारे दिसले नसते तर संकेत व्यवस्था सिद्ध झाली नसती किंवा संदेशन झालं नसतं. त्याचबरोबर इथे आपल्याला असं दिसेल की समजा एक भिंत असते पण मौखिक भाषेनं जर त्यांनी सांगितलं असतं की अमुक अमुक म्हण तर त्यांचं ऐकू गेलं असतं, भिंतीचा अर्थ ध्वनीनं आला नसता. आणि त्यामुळे या हावभावांची भाषा जी आहे, या हावभावांची भाषा एक संकेत व्यवस्था आहे तरीसुद्धा ती त्याला एक मर्यादा आपल्याला पाहायला मिळते. एका या व्हिडिओमध्ये आपल्याला ती दिसते आहे. चामुंडा मातेचा जय जयकार करायचा आहे. मित्र, आपण भाषा स्वरूपात असताना संपर्काची जी विविध माध्यमं आहेत त्यांचाही आपण अनुभव इथं घेतो आहोत किंवा ते पाहत आहोत. आता इथे रस्त्यावरती सिग्नल व्यवस्था जी आहे ती सिग्नल व्यवस्था आहे. सिग्नल दोन्ही प्रकारचे रंगच्या माध्यमातूनही आपण बघतो आहोत की लाल रंग, पिवळा रंग आणि हिरवा रंग या तीन रंगांना या सिग्नल व्यवस्थेमध्ये अर्थ आहे. लाल रंगाचा दिवा लागलेला असेल तर आपल्याला आपण थांबायला असा आहे, पिवळा असेल तर येजा सुरू असते तुम्ही काळजी घ्या पहा आणि मग जा, हिरवा असेल तर जाण्यासाठी मुक्तपणे आहे असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हावभाव हातवारे खुणा चित्रे वस्तू रंग ध्वज किंवा मग आता वेळोमध्ये पाहिलं तर खरा खुणा वगैरे किंवा ध्वनी आवाज ही भाषेची सगळी माध्यम आहेत. या माध्यमांच्या बरोबरच आपण अशा काही ट्रॅफिक सिग्नल्स वगैरे आहेत, हे ट्रॅफिक सिग्नल्स आपल्याला दिसतात याचा अर्थ आपण जाणतो. म्हणजे लाल रंगाचा आहे किंवा अरुंद पूल आहे किंवा पूल आहे, थांबा एक मार्गी वाहतूक आहे किंवा
वाहनं समोरासमोर आणायची नाहीत असं आहे, किंवा पुढे वळण नाही, अशा प्रकारचे अंदाज. म्हणजे ह्या प्रत्येक चिन्हाला एक स्वतःचा अर्थ आहे, तो आपण दिलेला आहे, एक संकेत व्यवस्था. यातून आपल्याला कोणीही न बोलता सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे दुसरं चिन्ह आहे तर पुढे रस्ता असणार आहे तो अगदी अरुंद रस्ता वगैरे आहे अशा प्रकारचे. पुढचं 4 नंबर चिन्ह जे आहे ते येणे जाणे बंद आहे त्या रस्त्यावरून, अशा प्रकारचा अर्थ आपल्याला मिळतो. म्हणजे ही सुद्धा एक संकेत व्यवस्था आहे. परंतु आपण जे माणसाचं, आपण जे माणूस म्हणून बोलत असताना जी मौखिक भाषेचा वापर करतो तो मात्र अत्यंत यापेक्षाही अधिक वेगवान आहे, अधिक समर्थ आहे. पण प्रत्येक वेळी हे चिन्ह समजलं पाहिजे. या चिन्ह जर समजलं नाही तर मात्र आपल्याला फरक पडू शकतो. हा आणखीन एक असं चिन्ह आहे की हे चिन्ह बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की हा खतरा असं लिहिलं आहे, धोका असं लिहिलेला आहे, आणि हा डेंजर. म्हणजे खतरा ही लिपी आहे, डेंजर हे शब्द आहेत लिपीमध्ये, आणि ते चिन्ह आहे मानवी कवटी आणि हाड वगैरे. या सगळ्यात तुम्हाला असं दिसायला लक्षात येईल की हे चिन्ह आपण कुठे पाहतो, तर हे जे पाहतो विजेचा खांब असेल त्या ठिकाणी असतो, एखादे ऍसिड असेल किंवा विषारी द्रव्य असेल याच्या ठिकाणी अशा प्रकारे चिन्ह वापरतो. म्हणजे याचा अर्थ की हे अत्यंत भयानक आहे, भयावह आहे, धोकादायक आहे, म्हणून या चिन्हाचा आपण वापर करतो. आता ही चिन्ह आहे ती आजच्या आपल्या जीवनामध्ये, आज वर्तमान काळामध्ये अत्यंत मौलिक अशी चिन्ह आहेत. या चिन्हांचा अर्थ आपण गेल्या काही महिन्यांपूर्वी, म्हणजे मार्च महिन्यापूर्वी आपण इतकं त्याचा अंतर घेत नव्हतो किंवा ही चिन्ह आपल्याला आलीही नव्हती. पहिले चिन्ह आहे ते मास्क वापरण्याचं आहे, दुसरं आहे ते सॅनिटायझरचा वापर करणं आहे की हात धुण्याचा धुण्यासाठी वापर करणं आहे, तिसरं आहे ते स्वच्छतेचं आहे, चौथं आहे ते दोघांच्या मध्ये जे अंतर राहिलं पाहिजे 2 मीटर अंतर आहे, हे कोरोनाच्या काळामध्ये ही आता ही आपण चिन्ह वापरतोय. ही चिन्ह आता कोरोनाच्या काळात आपल्याला समजतात, म्हणजे तुम्हाला मला ज्ञात आहे त्या चिन्हांचा अर्थ काय आहे, कारण का प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण त्याचा वापर करतोय. पण पूर्वी याचा ही चिन्ह आजच्या एवढी वापरली जात नव्हती. स्वच्छता चिन्ह होतच, परंतु 2 मीटर अंतराचं जे दोन माणसामध्ये जे अंतर पाहिजे ते मात्र आता झालेलं चिन्ह आहे. त्यामुळे अशा चिन्हांचा वापर करून सुद्धा आपल्याला संकेत देता येतात, मात्र हे आपल्याला दिसले पाहिजेत. समजा आता हे आपल्याला दिसलेच नाही तर आपण वापर करू शकतो का, किंवा अर्थ कळलाच नाहीये तर आपण विनिमय होऊ शकत नाही, म्हणून यांचा अर्थ आपल्याला कळणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून भाषेत स्वरूप पाहत असताना ह्या सगळ्यांना आत्ता वापरले, आपण चिन्ह बघितली, त्या चिन्हांना मर्यादा आहे, पण भाषेला मात्र मर्यादा नाही. कारण मानवी मुखावाटे आपण उच्चारताना ध्वनी जे आहेत, आता आपण बोलत असताना आपल्या मुखावाटे ध्वनी उच्चारतो आहोत, ते ध्वनी या भाषेचं माध्यम आहे. आता या माध्यमाला मगाशी म्हटलं की आपण मर्यादा नाही, कारण का चित्राला किंवा इतर घटकांना जी मर्यादा आहे ती मानवी भाषेतल्या या ध्वनींना नाही आहे. मात्र आपण सगळे ध्वनी आपण उच्चारतो घेतो का भाषेमध्ये, तर नाही. मानवी मुखावाटे उच्चारताना निवडक ध्वनी आपण स्वीकारतो. म्हणजे आपण मगाशी म्हटलं की आपण लहान बाळाला खेळवताना किंवा अन्य प्रकारच्या आपण एखादी शीळ घालतो, एखादा मोठा किंचाळतो, ओरडतो, किंवा आपल्याला शिंक येते तेव्हा आपण मुखातून आवाज वगैरे येतो, अशा प्रकारचे अनेक ध्वनी, असंख्य ध्वनी आपण आपल्या मुखावाटे निर्माण करू शकतो. मात्र भाषेमध्ये स्वीकारले जाणारे ध्वनी जे आहेत ते मात्र कसे आहेत, ते निवडक ध्वनी आहेत. म्हणजे मराठीमध्ये अ पासून ञ पर्यंतच्या ध्वनी आहेत, हे 48, किंवा आता आणि अ वगैरे आलेले, अशा प्रकारचे दोन ध्वनी आपण स्वीकार इंग्रजी, अशा प्रकारानं जे ध्वनी आपल्या भाषेमध्ये काम करत आहेत अशा पण निवडक ध्वनी असतात. म्हणजे त्या निवडक ध्वनींच्या साह्यानं आपली भाषा तयार झाली असते, भाषा कार्य करत असते. सर्वच ध्वनी, म्हणजे आपण मुखावाटे निघणारे सगळेच्या सगळे ध्वनी, असंख्य ध्वनी या भाषेमध्ये स्वीकारले जात नसतात. म्हणून मुखावाटे उच्चारले जाणारे निवडक ध्वनी भाषेमध्ये असतात. या निवडक ध्वनीला आपण मूलध्वनी असं म्हणतो, किंवा आपण वर्णमाला अशी जी म्हणतो ती वर्णमाला, म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंत मराठी माणसाने स्वीकारलेले आहे. या ध्वनींच्या सहाय्यानेच आपल्याला भाषा तयार होते, किंवा भाषेची संकेत व्यवस्था आपण तयार करतो. म्हणजे आपल्याला असंख्य ध्वनी असतील तर असंख्य ध्वनींची निवड भाषेमध्ये होत नाहीत. मानवी भाषेला किंवा प्रत्येक मानव समूहाला असं वाटतं की या, म्हणजे कोणाला 20 वाटेल, कोणाला 40 वाटेल, कोणाला 48 होईल, कोणी 100 असेल, किंवा 17 ध्वनी वापरेल. या मूलभूत ध्वनींच्या सहाय्यानं किंवा मूल ध्वनी सहाय्यानं आपला व्यवहार होऊ शकतो, तेवढे ध्वनी आपल्याला भाषेमध्ये असतात. या भाषेतल्या ध्वनींची संख्या कमी जास्त प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळी आहे. त्यामुळे
जे भाषेमध्ये आपण ध्वनी स्वीकारतो त्या भाषेला किंवा त्या ध्वनींना आपण काय म्हणतो, मूलध्वनी असं म्हणतो. यामध्ये या मूलध्वनींच्या सहाय्यानं आपण आपला व्यवहार करत असतो. यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की प्राण्यांची भाषा आणि माणसांची भाषा याच्यामध्ये एक फरक आहे. तो असा फरक आहे की प्राण्यांना जी प्राप्त झालेली भाषा जी आहे ती निसर्गदत्त भाषा आहे. त्याने जन्मजात असताना त्यांच्या ध्वनी ज्या आहेत त्या ध्वनींच्या सहाय्यानं ते संदेशन करत असतात. मात्र आपल्याला भाषा शिकावी लागते, आपल्याला भाषा अनुकरणानं प्राप्त होते. प्राण्यांच्या भाषेमध्ये बघा की प्राण्यांच्या भाषेमध्ये समजा एखादी गाय असेल तर हम्मा अशा प्रकारची ती ओरडली तर त्याच प्रत्येक गाय ती त्याच प्रकाराने ओरडत जाईल एका विशिष्ट संकेतासाठी. मात्र त्या ध्वनींची आदला बदल त्यांना करता येत नाही, ध्वनी मागे पुढे करता येत नाहीत. विशिष्ट म्हणजे 10 किंवा 15 किंवा 20 एवढ्याच प्रकारचे ध्वनी त्यांना उपलब्ध असतील. ध्वनी आणि संकेत म्हणजे एक ध्वनी एक संकेत, जेवढे ध्वनी तेवढे संकेत अशा प्रकारची एक रचना प्राण्यांच्या भाषेमध्ये असते. माणसाच्या भाषेमध्ये मात्र अशी असत नाही. प्राणी मोजके ध्वनी वापरतात, ते मोजकेच अर्थ असतात. मग अशी म्हटलं एखादी गाय समजा 4 प्रकारची ध्वनी काढत असेल तर 4 प्रकारचे अर्थ असतील. तर 5व्या प्रकारचा ध्वनी किंवा 5व्या प्रकारचा आशय त्याला व्यक्त करण्यासाठी नवीन ध्वनीची व्यवस्था त्यांच्याकडे असत नाही. असं म्हणलं जातं की आपल्याला गिबन्स जातीचं माकड जे आहे ते 36 प्रकारचे आवाज काढतो. म्हणजे 36 प्रकारचे आवाज म्हणजे 36 प्रकारचे अर्थ, म्हणजे जेवढे ध्वनी तेवढे त्यांचे अर्थ असतात. एका ध्वनीतून प्राणी एकच संदेश देतात, एका ध्वनीच्या उच्चारातून प्राणी एकच संदेश देतात. त्यांचा त्यांची भाषा ही नैसर्गिक भाषा आहे, अनुकरण नाही आहे. आता पोपट जरी म्हणतो की आपण पोपट अनुकरण करतो किंवा काही वेळा काही प्राणी अनुकरण करतो पण त्याला मर्यादा खूप आहेत. त्यांना प्राप्त झालेली भाषा ही कुणाकडून शिकलेली नाहीये, त्यांच्या जन्माला आल्याबरोबरच त्यांना ती प्राप्त झालेली असते. ते अनुकरण नाही तर ती नैसर्गिक भाषा असते. प्राण्यांची भाषा ही एकेरी स्वरूपाची असते, म्हणजे एक ध्वनी एक संकेत या पद्धतीने ती असते. त्या ध्वनींना अर्थ असतो, त्यांच्या ध्वनींना अर्थ असतो. म्हणजे हम्मा म्हटल्यानंतर तो कोणत्या प्रकारचा आहे किंवा कोणत्या अर्थ आहे हे त्या दुसऱ्या गाईला कळतं किंवा त्याने पिलाने कळतं. एखादी चिमणी चिवचिव चिवचिव अशी ओरडते, त्या चिवचिव ओरड तिच्या ओरडण्याचे किंवा तिचे आवाज करण्याचे 10 प्रकार असू शकतात. म्हणजे 10 प्रकारे ती आपला संदेश देऊ शकते. 11व्या प्रकारानं सांगायचं झालं तर ते येत नाहीये. त्यामुळे त्यांच्या भाषांना खूप मर्यादा आहेत. तशी मर्यादा मानवी भाषेला मुळीच नाहीये. कारण माणूस आपल्या मुखातून असंख्य ध्वनी काढू शकतो आणि असंख्य ध्वनीतून आपण निवडक ध्वनी आपल्याला स्वीकारतो. आपल्याकडे पुन्हा असं आहे की एकच ध्वनी पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येतो, एकच ध्वनी पुन्हा पुन्हा वापरता येतो. म्हणजे आता आपण असं म्हटलं की चिवचिव, तर चिवचिव हा ध्वनी असेल तर आपण पुन्हा ते वापरले, एकदा चिव वापरल्यानंतर पुन्हा तो जो आहे तोच ध्वनी म्हणजे व पुन्हा वापरता येतो. वटवट वटवट मध्ये पुन्हा व आला, टट पुन्हा आला, कटकट मध्ये क 2 वेळा येतो, ट 2 वेळा येऊ शकतो. म्हणजे ध्वनी एकच ध्वनी कितीही वेळा वापरता येतो, पुन्हा पुन्हा वापरता येतो. तो मागे पुढे करता येतो, मागे पुन्हा करता येतो. लाले लाल सारखा शब्द असेल किंवा लाल लाल सारखा शब्द असेल तर लाल लाल मध्ये ल 4 वेळा येऊ शकतो. म्हणजे असं पुन्हा त्यापासून नवीन शब्द आपल्याला करता येतो. लाच सारखा शब्द असेल तर लाच शब्द जो आहे तो चाल सुद्धा करता येतो, म्हणजे च अगोदर घेता येतो, आ अगोदर घेता येतो, नंतर ल करता येतो. म्हणजे एकच ध्वनी आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येतो आणि हे मानवी भाषेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. तर कमीत कमी ध्वनीच्या साह्यानं आपण अधिकाधिक विनिमय करू शकतो, जे प्राण्यांसारखं असत नाही. प्राण्यांना खूपच मर्यादा पडतात. माणसाला भाषा जी प्राप्त होते ती नैसर्गिक प्राप्त होत नाही तर ती अनुकरणाने प्राप्त होते. म्हणजे बघा आपण जन्माला आल्यानंतर कुठलं मूल एकदम बोलायला लागलं वगैरे किंवा कसा आहेस तू वगैरे, आई बाबा बऱ्या आहेत ना वगैरे असं कधी म्हणतो का? कधी नाही म्हणत. असं म्हणायला बोलायला त्याला काही वर्ष जावे लागतात, काही दिवस जावे लागतात. म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष इतक्या कालानंतर तो बाळ ते बोलावं लागतं, बोलू शकतं, बोलतं. म्हणजे त्याच्या कानावरती पडणारे आवाज आहेत. आपण जे बोलतो ध्वनी उच्चारतो, आपण जे बोलतो म्हणजे ते ध्वनींची भाषा जी आहे तो उच्चारतो आणि हळूहळू ते अनुकरण करतो. तेव्हा तो पहिल्यांदा एखाद्या पाण्यासाठी आपण पा असं म्हणतो, भाकरीसाठी भातासाठी भा असं म्हणतो, हवं का, तर ते भा भात, पुढे पाचं पाणी. आपण मग पुढे त्याचं ते अनुकरण करत करत भाषा सगळे शिकते. आपल्या मेंदूमध्ये माणसाच्या मेंदूमध्ये भाषा ग्रहण शक्ती आहे आणि त्या भाषा ग्रहण शक्तीच्या सहाय्यानं आपण ही भाषा साठवून ठेवतो आणि मग त्याचा उच्चारण वगैरे करतो. ती आपल्याला एक व्यवस्था माहिती असते. तर मुलं
वर्षभर काही बोलत नाहीत किंवा 2-2 वर्षही काही वेळा बोलत नाहीत, पण ते एकदा बोलायला लागले की नंतर थांबत नाहीत असे आपण पाहतो. म्हणजे त्यांना ती भाषा सगळी येते, ते नवीन भाषाही तयार करू शकतात, एखादा नवीन शब्दही ते उच्चारतात ज्यांना त्यांना अर्थ माहीत नसेल, परंतु त्यांना बोलता बोलता नवा शब्द येतो. म्हणजे अशा नव्या रचना आपल्याला करता येतात जे प्राण्यांच्या भाषेमध्ये कधीच नव्या रचना येत नाहीत. म्हणजे गिबन्स जर 36 प्रकारचे आवाज करत असतील तर 37वा आवाज त्याला काढता येत नाही. माणूस मात्र एकच ठराविक ध्वनींच्या उच्चारणाच्या ठराविक ध्वनींच्या माध्यमातून असंख्य संकेत निर्माण करू शकतो. प्राण्यांच्या भाषेमध्ये प्रत्येक ध्वनीला अर्थ आहे. म्हणजे चिमणी चिव असं ओरडल्यानंतर किंवा विशेष प्रकारे ओरडल्यानंतर त्याला एक अर्थ असतो, तसं आपल्या प्रत्येक ध्वनीला अर्थ नाही. अ म्हणजे काय, अ ब क ड यांना काय अर्थ नाहीये, यांची रचना केल्यानंतर त्याला आपण अर्थ दिलेला असतो. म्हणजे आपल्याला जे आपण म्हणतो, आता मी ध्वनी शब्द म्हटला तर ध अधिक व अधिक अ अधिक न अधिक ई अशा प्रकारची रचना ती आहे. नुसत्या ध म क ल अ यांना या ध्वनींना अर्थ नसतो. त्यामुळे या ध्वनींना अर्थ मानवी भाषेमधल्या ध्वनींचा अर्थ नसतो, तर ध्वनींच्या रचनेला आपण अर्थ दिला असतो. म्हणजे आपण म्हटलं की क स्वतः क उच्चारला आणि नंतर थोड्या वेळाने एक अर्धा र उच्चारला, तर क आणि र असा कधी अर्थ नाही. नुसता क ला अर्थ काय काहीच माहित नाही, काही नसतोच अर्थ. मात्र कर कर या असं म्हटल्यानंतर आपण मराठी भाषिक साधारणतः असं म्हणू की कर म्हणजे एक क्रियादर्शक शब्द. म्हणजे कर असताना तो अभ्यास कर मधला कर असेल, किंवा कर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कर याचा अर्थ एक हात हस्त या अर्थाने तो आहे, किंवा कर म्हटल्यानंतर इंग्रजीमध्ये आपण ज्याला टॅक्स म्हणतो तो एक अर्थ येऊ शकतो. म्हणजे कर या शब्द रचनेला या रचनेला अर्थ आपण दिलेला आहे आणि तो आपण स्वीकारतो, आपल्याला माहिती असतो. म्हणजे अशा अनेक रचना आपल्याला करता येतात. प्राण्यांच्या भाषेमध्ये ध्वनी आणि त्यांचा अर्थ याच्यामध्ये कार्यकारण भाव असतो, तशाच प्रकारचा तो अर्थ येतो. आपल्याकडे ध्वनी आणि अर्थ यांच्यामध्ये कोणताही कार्यकारण संबंध असत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कार्यकारण म्हणजे जी क्रिया घडते त्या पाठीमागे त्याचा एक संबंध असणं, कारण असणं. आता आपण एका विशिष्ट पक्ष्याला आपण कावळा असं म्हणतो, आता त्याला इंग्रजीमध्ये क्रो असं म्हणतात, हिंदीमध्ये कौवा असं म्हणतो. मग एकाच पक्षाला अशा प्रकारचे तीन शब्द का तीन अर्थ का, तर म्हणजे त्या तो प्राणी किंवा तो पक्षी आणि त्याच्या दर्शक असणारा शब्द यांच्यामध्ये काही संबंध नसतो. जर आपण उद्यापासून असं कावळा या शब्दाला आपण असं म्हणालो की उद्यापासून त्याला हत्ती म्हणूया, तर आपण सगळ्या समाजाने मान्य केलं तर कावळा असा शब्द उच्चारतो आपण, त्याचा तो प्राणी कोणता असेल, आपल्याला हत्ती असेल. आपण लहान बाळाचं नाव ठेवतो त्या नावाचा आणि त्याचा काही संबंध असतो का, काहीच संबंध असत नाही. म्हणजे त्या त्याची वैशिष्ट्य त्या व्यक्तीची त्या माणसाची किंवा त्या प्राण्याची कोणती वैशिष्ट्य त्या शब्दामध्ये असत नाही. त्यामुळे ध्वनी आणि अर्थ याच्यामध्ये कोणताही कार्यकारण संबंध नसतो. हा मानवी भाषेमधला आणि प्राण्यांच्या भाषेमधला एक मूलभूत फरक आहे. त्यामुळे मानवी भाषा सर्वश्रेष्ठ का आहे, प्राण्यांची भाषा त्यांच्या त्यांच्या व्यवहारासाठी निश्चित चांगली आहे, परंतु त्यापेक्षाही मानवी भाषा अधिक चांगली, कारण मानवी भाषा ही अधिक कार्य करते, अधिक अधिक काम करत असते. किंबहुना मानवानं निर्माण केलेली भाषा ही माणसाच्या अनेकविध भावना ज्या आहेत किंवा आपल्या जे संकेत द्यायचे आहेत ते देण्यासाठी एक अधिक सक्षम आहे असं आपल्याला म्हणता येत. आता आपण भाषेची प्रक्रिया नेमकी कशी असते हे समजून घेणार आहोत. भाषेमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की दोन घटक असतात, एक म्हणजे बोलणारा आणि दुसरा म्हणजे ऐकणारा. हा जो हे दोन घटक जे आहेत, बोलणारा आणि ऐकणारा, हे दोघे असावेच लागतात. बोलणारा म्हणजे संकेतीकरण करणारा आणि ऐकणारा म्हणजे विसंकेतीकरण करणारा. कशी प्रक्रिया सुरू असते, बोलणाऱ्याच्या मनामध्ये पहिल्यांदा आशय येतो, म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे मी ध्वनी उच्चारण्यापूर्वी आपल्या मनामध्ये ठरलं असतं. आता मला पाणी हवंय समजा, तर पाणी हवंय हा आशय जो आहे तो आशय आपल्या मनामध्ये पहिल्यांदा असतो बोलणाऱ्याच्या मनामध्ये. त्यानंतर मग तो त्या आशयाचं संकेतीकरण करतो की आपल्याला कशा कोणत्या प्रकारचे ध्वनी वापरायचे. पाणी हवं आहे हा आशय सांगण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या भाषेमध्ये कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे आशयाचं संकेतीकरण आपण संकेत करतो, कोडिंग करतो त्याला. आणि हे जे कोडिंग करतो म्हणजे मग मना तर आपल्या प्रक्रिया सुरू होते, मला पाणी हवं आहे, मग आपण कोडिंग करतो म्हणजे पाणी हवं आहे, मराठीमध्ये पाणी हवं आहे.
तर अशा प्रकारचं संकेतीकरण करतो, त्याची व्यवस्था पाहतो आणि त्यानंतर त्यानंतर आपण त्या संकेतीकरण जे केलेलं असतं त्यानुसार आपण प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती करतो. म्हणजे पाणी हवं आहे असं माझ्या मनामध्ये असे आहे, मी मराठी माणूस आहे, मग माझ्या मनामध्ये पाणी हवं आहे हे संकेत तयार होतील. म्हणजे मी रचना करेन प अधिक आ अधिक न अधिक ई वगैरे कशाला काय हवं आहे ते, त्यानंतर ती अशा प्रकारे संकेतीकरण केल्यानंतर पाणी हवे आहे हे माझ्या मनामध्ये तयार झाली रचना संकेतीकरण असेल, आणि त्या संकेतीकरणानुसार मी प्रत्यक्ष उच्चारेन. म्हणजे मी काय म्हणेन, पाणी हवं आहे. समजा एखादा हिंदी भाषिक असेल तर हिंदी भाषिकाला सुद्धा पाणीच हवं आहे, त्याच्या मनामध्ये सुद्धा तो संकेतीकरण तयार करेल, संकेतीकरण होतं त्याचं कोडिंग होतं. आपल्याला भाषा माहीत असल्यामुळे ज्ञात असल्यामुळे आपल्याला ती कोडिंग करणं किंवा संकेतीकरण करणं हे सहजपणे घडत असतं, खूप कमी अवधीमध्ये घडत असतं. तेव्हा तो त्याच्या संकेतीकरणानुसार असे म्हणेल की म्हणजे पाणी चाहिए. तर मला मराठी माणूस असणारा मला पाणी पाहिजे असं म्हणेल, हिंदी माणूस मला म्हणजे पाणी चाहिए असं म्हणेल. म्हणजे तो ह्या प्रक्रियेतून जाईल की जी पहिल्यांदा आशय, त्यानंतर आशयाचं संकेतीकरण, त्यानंतर संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनींची निर्मिती म्हणजे उच्चारण. आणि हे उच्चारण झाल्यानंतर म्हणजे मी बोललो, आता मी जे बोलतो आहे तसंच होतं की माझ्या मनात तुम्हाला जे सांगायचं आहे ते पहिल्यांदा येतं, मी त्याचं संकेतीकरण मनात तयार होतं, आपल्या बुद्धीमध्ये होतं, मेंदूमध्ये होतं, त्याच्यानंतर त्या संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती वगैरे करतो. म्हणजे मी उच्चारला शब्द हा या प्रक्रियेतून आलेला असतो आणि मग हे वक्त्याकडून बोलणाऱ्याकडून झाल्यानंतर ही प्रक्रिया त्याच्याकडून पूर्ण होते. आता भाषेची प्रक्रिया कधी पूर्ण होते, फक्त बोलला म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाली का, तर नाही आहे. तर दुसरा घटक म्हणजे ऐकणारा जो आहे तो श्रोता, तो पहिल्यांदा काय करतो, तर पहिल्यांदा तो ध्वनींची स्वीकृती करतो. म्हणजे पहिल्यांदा त्याच्या कानावर ध्वनी पडतात, जे उच्चारणं जी आहेत ती उच्चारणं पहिल्यांदा ऐकतो. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय म्हटल्यानंतर तुमच्या कानावर पहिल्यांदा ध्वनी आदळतात, कानामध्ये तुम्हाला ध्वनी उच्चार मी उच्चारलेली ध्वनी तुम्ही ऐकता, तुम्ही ते स्वीकार करता. नंतर त्या ध्वनींची रचना पाहिल्यानंतर ती संकेत तुम्ही डिकोडिंग करता, उलगडता. संकेत ध्वनिरूप संकेत आहे बाबा या ध्वनींचा अर्थ काय आहे, तर मी पाणी पाहिजे, तर पाणी पाहिजे म्हटल्यानंतर तुम्हाला ही ध्वनी तुम्ही ऐकलेत पाणी पाहिजे, त्यानंतर तुम्ही त्याचा अर्थ लावता, उलगडण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मग तुम्ही तुम्हाला कळतो की आशय काय, तर पाणी पाहिजे. म्हणजे पहिल्या पहिल्या व्यक्तीच्या मनामधला जो आशय, बोलणाऱ्याच्या मनामध्ये जो आशय काय होता, मला पाणी पाहिजे किंवा हिंदीमध्ये असेल तर तो म्हणजे पाणी चाहिए, आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा मनामध्ये सुद्धा कोणता विषय आला की त्याला काय समजलं, तर यांना पाणी पाहिजे. तेव्हा ही सगळी प्रक्रिया जी आहे, आशय आशय संकेतीकरण, संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती, त्यानंतर ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं पहिल्यांदा ध्वनींचं ऐकणं, ध्वनी स्वीकारणं, नंतर त्या ध्वनीरूप संकेत जे तयार आहेत त्यांची उलगडणी प्रक्रिया सुरू होते, आणि त्यानंतर त्याला आशय करतो. म्हणजे दोघांच्या या दोघांच्या मधला आशय जो आहे तो काय, पाणीचा आहे. अशा प्रकारची ही ध्वनी प्रक्रिया म्हणजे भाषेची प्रक्रिया ती पूर्ण होते. म्हणजे देवाणघेवाण जे होते, आदान प्रदान जे होते, ते आदान प्रदान म्हणजे मी देणारा जो आहे तो देणाऱ्याच्या मनामध्ये पहिल्यांदा आशय, नंतर आशय संकेतीकरण, नंतर संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती, आणि त्यानंतर मग ऐकणाऱ्याशी सुरू की विसंकेतीकरण, ज्याला डी कोडिंग म्हणतो आपण, तर डी कोडिंग सुरू होतं. ते डी कोडिंग सुरू होत असताना त्याची म्हणजे उलगडण्याची प्रक्रिया ही डी कोडिंगची, पहिल्यांदा तो ध्वनी स्वीकारतो आणि नंतर तो काय करतो की तो ध्वनी उलगडतो किंवा आशयापर्यंत जातो. यानंतर हीच भाषेची प्रक्रिया आहे. याच्यामध्ये ही आकृती जी आहे, आकृतीमध्ये संप्रेषक म्हणजे बोलणारा, ग्राहक म्हणजे ऐकणारा, आणि ह्या दोघांच्या मध्ये संप्रेषकाच्या मनामध्ये आशयाला पहिल्यांदा आशय येतो, तो आशयासाठी मग संकेतचिन्ह निवडतो, संकेतचिन्ह कुणापर्यंत पोहोचतं तर ते ग्राहकापर्यंत पोहोचतं. म्हणजे ग्राहकाला काय करतो, आशय करतो. म्हणजे मी बोलणारा, तुम्ही ऐकणारे, म्हणजे ग्राहक, संदेश ग्राहक, संदेशक किंवा संप्रेषक, माझ्या मनातला आशय आला, मी आशयासाठी संकेतचिन्हाची निवड केली, तर संकेतचिन्ह वापरलं आणि ते ध्वनिरूपानं तुमच्या कानापर्यंत आले, तुम्ही ऐकलं, तुम्ही काय करता, तो ध्वनिरूप ऐकता, त्याचा आशय समजून घेता, त्याचे संकेतचिन्ह समजून घेता. आता आपण पाहणार आहोत भाषेची लक्षणं. ही भाषेची लक्षणं जी 7 लक्षणं जी आहेत ती जगातल्या सर्व भाषांसाठी सर्वसमावेशक अशी लक्षणं आहेत. पहिलं लक्षण जे आहे ते म्हणजे द्विस्तरीय रचना. द्विस्तरीय म्हणजे दोन स्तर. भाषा ही दोन स्तरीय रचना असते. पहिला स्तर जो आहे तो म्हणजे मूल ध्वनींचा मर्यादित साठा. म्हणजे आपल्याकडे ध्वनी जी आहे ते ध्वनी
आपण निवडक ध्वनी म्हणतो, ते निवडक ध्वनी म्हणजे माणूस जरी आपल्या मुखावाटे असंख्य ध्वनींची निर्मिती करत असला तरी सुद्धा भाषेमध्ये आपण सगळ्या ध्वनींना स्वीकारत नाही, तर आपण मोजके ध्वनी स्वीकारतो, त्याला आपण मूल ध्वनी असं म्हणतो. या मूल ध्वनींचा मर्यादित साठा, म्हणजे एखाद्या भाषेमध्ये 17 ध्वनी असतील, एखाद्या 18 असतील, एखाद्या 20 असतील, एखाद्या 50 असतील, 48 असतील, 49 असतील, किंवा 100 असतील, हा मूल ध्वनींचा मर्यादित साठा. पण या ध्वनींच्या माध्यमातून आपण असंख्य रचना करू शकतो, असंख्य शब्द तयार करू शकतो, रचना करू शकतो, आणि या रचनांना आपण अगणित अर्थ देऊ शकतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये समजा मूलध्वनी 48, नंतर आपण ॲ आणि अ वगैरे इंग्रजीमधून घेतले, मग एवढेच द्या अ पासून न पर्यंत असणारे ध्वनी आहेत, पण तेवढेच अर्थ आहेत का आपल्याकडे? जर नाही, तर आपल्याकडे शब्दकोशामध्ये कोट्यवधी शब्द आहेत, म्हणजे लक्षावधी कोट्यवधी शब्द म्हणजेच काय, तर त्या ध्वनींच्या पासून केलेल्या रचना असतात. या रचनांना आपण अर्थ देतो, आणि ह्या अर्थाच्या सहाय्याने आपण किंवा या रचनेच्या सहाय्याने आपण व्यवहार करतो. आता इथं आपण उदाहरणादाखल आपण काही मोजकेच मूलध्वनी स्वीकारले घेतलेले आहेत, अ घ य र आ क ई च हे ध्वनी आपण स्वीकारले. आता याच्यातून आपण किती रचना करता येतील? इथे आपण केलेली एक रचना आहे, ते म्हणजे घ अधिक अ अधिक र अधिक अ अशी आहे, ते घर अशी रचना झाली. घ अधिक आ अधिक र अधिक अ घार झाले, घर याचा अर्थ वेगळा, घारचा अर्थ वेगळा. इथेच पुन्हा आपण असं करू शकतो की घर मध्ये रचना उलट करू शकतो, र अधिक घ असं करू शकतो, र अधिक अ अधिक घ अधिक अ म्हणजे र होऊ शकेल, किंवा घारच राग होऊ शकेल, रगा होऊ शकेल. तसं चीर घराची, चार चीक आई घाई, यार रया काय काया, राया कर कार, अशा प्रकारच्या अनेकविध रचना करता येतील. यातल्या आता हे सगळे शब्द तुम्ही दिसत आहेत किंवा आपण पाहत आहोत, तर या सगळ्यांना अर्थ आहेत. काही आपल्याला अर्थ नसलेले म्हणजे रग असेल किंवा रघा असेल, तर यांना काही अर्थ असणारही नाहीये. चीरला अर्थ आहे, रचीला अर्थ असेलच असं नाही. म्हणजे असंख्य रचना करता येतील, त्या रचनांना आपण अर्थ देतो, त्या अर्थ ज्या रचनांना मिळतो ते भाषेमध्ये व्यवहार करतात. किंवा असंख्य रचना करता येतात, एकच ध्वनी पुन्हा पुन्हा वापरता येतो. बघा ना की घर घर मध्ये असं घर घर रचना करू शकतो, किंवा घ आपण किती वापरू शकतो, एकदा एकच ध्वनी वापरता वापरणे संपला असं कधी होत नाही. आपल्या असंख्य रचना करता येतात, एक ध्वनी पुन्हा पुन्हा वापरता येतो, अशा पद्धतीने आपल्याला कोट्यवधी संकेत निर्माण करून आपल्याला संदेशन देता येतं, करता येतं, की आपला व्यवहार करता येतो, संपर्क साधता येतो, सांगता येतो. आता उदाहरणार्थ खाली आपण एक बघा, कान आणि नाका, याच्यामध्ये तीनच ध्वनी आहेत करतो, क आ न. पहिल्यांदा एक रचना केली क अधिक आ अधिक न अधिक आ, म्हणजे आ आपण पुन्हा वापरू शकलो, मग काना झाला. परत ही रचना आपण बदलू शकतो, न अधिक आ अधिक क अधिक आ असेही बघ करू शकतो. यातला आपण नाक असंही रचना करू शकतो, कणा अशी रचना करू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला बदलता येतात, रचना हव्या तेवढ्या करता येतात, हव्या त्या रचनांना अर्थ देता येतो. म्हणजे हे मानव निर्मित आहे म्हणून आपल्याला करता येतं. जर निसर्ग निर्मित असतं आपल्याला ध्वनींचा अर्थ बदलता आला नसता, रचना करता आल्या नसतात, म्हणजे नवीन रचना करता आल्या नसतात, ज्या प्राण्यांना करता येत नाही. आपण बघा की बदक कदब दबक या तिन्ही रचनांच्या मध्ये आपल्याला अक्षर तर तीच आहेत, क ब द बरोबर ही आहेत. आपण बदक अशी रचना केली, म्हणजे मराठीमध्ये बदक या रचनेला अर्थ आहे, कदबला अर्थ नाही, दबकला अर्थ नाही आहे. म्हणजे अशा प्रकारच्या असंख्य रचना आपल्याला करता येतात, बदक ही यातील अर्थपूर्ण रचना आहे. म्हणून भाषेचं पहिले लक्षण जे आहे ते म्हणजे द्विस्तरीय रचना, मूलध्वनींचा मर्यादित साठा, आणि मूलध्वनींच्या वेगळ्या रचना करून आपल्याला हवे तेवढे असंख्य अगणित असे अर्थ देता येतात. त्यामुळे मानवी भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा किंवा व्यवहारासाठी अत्यंत संप्रेषण करणारी ही एक वेगळी कार्यप्रणाली आहे किंवा प्रक्रिया आहे. म्हणून भाषेमध्ये दोन स्तर असतात, एक मूल ध्वनींचा किंवा मूलभूत ध्वनींचा मर्यादित साठा, आणि या मूल ध्वनींच्या सहाय्याने आपल्याला असंख्य रचना करून त्यांना दिलेले असंख्य अर्थ अगणित. भाषेचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की निर्मितीशीलता, हा एक हे लक्षण आहे निर्मितीशीलता. निर्मितीशीलता म्हणजे काय? आपल्याला नवीन तयार करता येतं, नवनिर्माण करता येतं. प्राण्यांच्या भाषेमध्ये नवनिर्मिती नसते, नवीन शब्द नवीन रचना नवीन उच्चार त्यांना करता येत नाही. मग आपण बघितलं, कोणतेही प्राणी घ्या तुम्ही, ऐकतात म्हणजे कोंबडा ओरडतो आहे, तो कुकुचकू असा ओरडतो, तर तो त्याच पद्धतीने कायम आवाज काढेल किंवा त्याच पद्धतीने ओरडेल, त्याला नवी रचना करता येत नाही.
त्याला असं वाटलं एक दिवशी की आपण जरा वेगळ्या भाषेत बोलावं किंवा वेगळ्या प्रकार संदेश द्यावा, म्हणतो चुक 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 कुकू वगैरे असं ओरडेल का, कधी ओरड कधीच ओरडणार नाहीये. म्हणजे कुकूच कु ही त्याची जी एक रचना आहे त्याच पद्धतीला वापरता येते. आपल्याला मात्र असं करता येत नाही, आपण नव्या रचना करू शकतो, नवे आशय देऊ शकतो, नवा आशय आपल्याला व्यक्त करायला आपण नवे संकेत निर्माण करू शकतो. म्हणजे आपण पूर्वी कधी सुद्धा न ऐकलेले उच्चारलेले नाही असं नवं वाक्य उच्चारू शकतो, नवे शब्द उच्चारू शकतो, नव्या भाषिक रचना आपण सिद्ध करू शकतो, तयार करू शकतो. म्हणजे मगाशी म्हटलं की एखादं मूल भाषा शिकत असताना सुद्धा कितीतरी नवे शब्द तयार करतात ते, न उच्चार असतो जो त्याला माहित नसतो की मी हे नवीन तयार केलेलं आहे. आणि अशा प्रकारे शब्द एकदा रूढ झाले की मग तर नवा अर्थ मिळतो. काही वेळा समाजातल्या काही वस्तू चौघामध्ये कालोघामध्ये संपून जातात, त्याला आपण नवा अर्थ देतो किंवा त्याला आपण नवीन रूप देतो, शब्दिक शब्दाचं नवं रूप देतो आणि ते आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला नवी निर्माण कर भाषा नवी निर्माण करता येते, नवं उच्चारण करता येतं आणि आपल्या समोरच्या माणसाला ते सुद्धा समजू शकतं. आपल्या भाषेतून नवीन रचना केली तर ती समजू शकते, कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये किंवा प्रत्येकाला एक माहिती असतं की आपल्या भाषेची नियमव्यवस्था काय आहे. आता तुम्ही पालिकेचा कर भरला पाहिजे असं म्हटल्यानंतर कर या शब्दाचा अर्थ मराठी भाषिकाला माहिती आहे की आता तो हात म्हणणार नाहीये, तर तो किंवा कर म्हणजे करतो हे क्रियापद दर्शक असं वापरणार नाहीये, तो म्हणणार की कर हा शब्द म्हणजे टॅक्स आहे, म्हणजे त्या अर्थाचा करतो की अर्थ काय आहे तो, म्हणजे त्याला माहिती असतं की याचा अर्थ काय आहे तो. आणि ही नियमव्यवस्थाच आपली मुळात काय आहे की एक निर्मितीशील असते, म्हणजे नियम या व्यवस्थेतून या नियमव्यवस्थेतून आपण अनंत प्रकारची वाक्य आपल्याला बनवता येतात, आपल्या नव्या रचना करता येतात, कितीतरी नव्या रचना आपल्याला करू शकतो. म्हणजे आपण अनेक शब्द लिहिता लिहिता आपण नवा शब्द तयार करू शकतो आणि नव्या शब्दाला अर्थ मिळतो. मानवी भाषेमध्ये आशय व्यक्त करायला, एकच आशय व्यक्त करायला आपल्याला अनेक रचना उपलब्ध असतात. मी रात्र म्हटलं मग कोणी निशा म्हणेल, बरोबर आहे. म्हणजे असं काही नाही की सोनं म्हटल्यानंतर फक्त सोनं हा एकच संकेत आहे, एकच सोनं हा एक शब्द आणि एकच अर्थ, कनक असेल, अशा प्रकारचे अनेक शब्द आपल्याकडे आहेत. म्हणजे एकच आशय व्यक्त करायला, भीती आहे ती भीती व्यक्त करायला फक्त एकच आशय आहे, एकच आशय व्यक्त करायला आपल्या अनेक प्रकारचे शब्द वापरू शकतो. रचना आपण उपलब्ध असू शकतात, आहेतही, नसतील तर अजूनही करू शकतो. त्यामुळे भाषेच्या निर्मितीशीलतेमुळे नवीन नवीन रचना तयार करता येतात, नवनवे अर्थ देता येतात, त्यामुळे भाषेची विनिमय क्षमता ही अमर्याद झालेली आहे. आपल्याला असंख्य प्रकारचे संकेत मिळू शकतात, त्याचा आपण वापर करू शकतो आणि आपला आशय अधिक चांगल्या प्रकारे आपण इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. हे निर्मितीशीलतेचे एक वैशिष्ट्य. भाषेचं तिसरं लक्षण जे आहे ते यादृच्छिकता. आपण यदृच्छया असा एक शब्द वापरतो, यदृच्छया म्हणजे योगायोगाने किंवा आपोआप. आता आपण चिमणी असा शब्द वापरतो, ह्याचा चिमणी म्हणजे एक विशिष्ट पक्षी असा अर्थ कसा प्राप्त झाला, त्याला असा काय अर्थ प्राप्त झाला, तर याचं आपल्याला उत्तर आपण देऊ शकत नाही. कारण तो शब्दाला मिळालेला अर्थ जो आहे तो योगायोगाने मिळालेला असतो, आपोआप मिळालेला असतो, यदृच्छया मिळालेला असतो. तो वस्तू आणि वस्तुवाचक शब्द यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यकारण भाव असत नाही, संबंध नसतो. म्हणजे आपल्या तुमच्या समोर तुमच्या हातामध्ये आता मोबाईल जो आहे त्या त्या वस्तूला मोबाईल का म्हणायचं, तर मोबाईलची कोणतीही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये नाही. जो याचा निर्माता असेल त्याला वाटलं असेल याला मोबाईल म्हणूया, तो मोबाईल शब्दरचना झाली, त्या शब्दाला त्याने अर्थ दिला की या अर्थ आजपासून त्याला झाला, तो सगळ्यांनी स्वीकारला. मी मराठी भाषिकांनी सुद्धा तो स्वीकारला. आज मराठी भाषेकडे आपण मोबाईल म्हणतो, त्याला कोणी भ्रमणध्वनी म्हणेल, मग ह्या भ्रमणध्वनी सारखा एका शब्द आपण नवीन काढला, कारण हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येतोय. पूर्वी टेलिफोन घरामध्ये जास्त एका जागी स्थिर असायचे, म्हणजे मग आधी अजून उद्या उद्या आणखीन एखाद्या प्रकारचं नवी वस्तू निर्माण झाली तर त्या नव्या वस्तूला आपण सुद्धा नाव देतो, नवीन नाव देतो. म्हणजे त्या वस्तूचा आणि त्याच्या आशयाचा किंवा वस्तूवाचक शब्दाचा कोणताही संबंध नसतो, कार्यकारण संबंध नसतो. म्हणजे त्याची मूलभूत वैशिष्ट्य त्याचे असतात का, तर नाही आहेत. मग अशी असं म्हटलं की काळ्याला काळा का म्हणायचं, तर त्याला काय उत्तर नाही आहे. माणसाला माणूसच का म्हणायचं आपण, हा माणूस याला माणूस का म्हणायचं माहित नाही. सगळे म्हणतात आपल्या अगोदरच्या लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून आपण म्हणत असतो. म्हणजे ही एक व्यवस्था आहे त्याला. आणि उद्या समजा एखाद्या माणसाला आपण राक्षस म्हणालो, म्हणजे माणसाला राक्षस म्हणतो, आपण सगळे काय करू की राक्षस हा शब्द उच्चारला, आपल्या समोर माणूस येणार आहे, आपण तो शब्द दिला असेल.
म्हणजे शब्द आणि त्याद्वारे सुचवलेला अर्थ किंवा आशय यांच्यामध्ये नातं किंवा संकेतानं प्रस्थापित होतं. बरोबर आहे. म्हणजे लाल रंगाला लाल रंग म्हणजे धोका, प्रत्येक वेळी धोका आहे का? संकेत आहे तो. प्रत्येक वेळी दिलेला एक नातं संकेतानं दिलेला आहे. आता तेच म्हणजे कपाळावरती ते कुंकू लावलं जातं ते सगळं लाल रंगाचं असतं. मग ते लाल रंग आहे म्हणजे रस्त्यावरच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये लाल रंगाचा अर्थ तुम्ही धोका किंवा थांबा असा आहे, तसाच अर्थ इथे असू शकतो का? नाही असं. एखाद्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असणारा लाल दिवा आहे, तो लाल दिवा लागल्यानंतर आपण समजतो की आतमध्ये ऑपरेशन चालू आहे. आपण एखादा माणूस हौसेनं घराच्या बाहेर सुद्धा लाल दिवा लावतो, याचा अर्थ लाल दिवा लागल्यानंतर घराच्या बाहेर आहे, तो लाल लाल रंगाचा आहे. म्हणून ऑपरेशन थिएटर आहे का? तर नाही. म्हणजे आपल्याला आशय जो आहे तो केवळ संकेतांना आपण देतो आहोत आणि तो संकेत प्रस्थापित होतोय. म्हणून कुंकू जे आहे ते कुंकू लाल रंगाचं आहे, ते कपाळावर लावलं जातं तेव्हा त्याचे सौभाग्य हा अर्थ आपण दिलेला असतो. म्हणजे तिथं तो धोका असत नाही. या यादृच्छिकतेच्यामुळे आपल्याला असंख्य रचनांना हवे तसे अर्थ देता येतात. किंवा म्हणजे आता एखादा पेरू आहे तर पेरूला पेरूच का म्हणायचं? काही नाही. उद्या आपण त्याला नवीन नाव देऊ शकतो, नवीन नाव देऊ शकतो. किंवा नवी वस्तू आली, नवीन आशय व्यक्त करणारा तो नवा संकेत आपल्याला प्रस्थापित होतो, करता येतो. या यादृच्छिकतेचे भरपूर फायदे आहेत. त्यातला एक फायदा म्हणजे आपल्याला जुने भाषिक संकेत टाकून देता येतात. एखादा अर्थ जर एखाद्या शब्दाचा असेल तर आपल्याला तो बदलता येतो किंवा टाकून देता येतो, नवीन घेता येतो. उदाहरणार्थ पूर्वी कुशल सारखा शब्द कुशल, पण कुशल या शब्दाचा मूळचा अर्थ काय होता? तर एक विशिष्ट प्रकारचं जे गवत कुश, बरोबर आहे, गवत ते काढून टाकण्यामध्ये पारंगत, काढण्यामध्ये पारंगत, निवडण्यामध्ये पारंगत, त्याला आपण कुशल असं म्हटलं गेलं. पण आज आपण कुशल हा शब्द केवळ विशिष्ट प्रकारचं गवत शोधण्यामध्ये तो पारंगत किंवा काढण्यामध्ये पारंगत असं म्हणू शकतो का? तर नाही. आज कुशल म्हणजे वेगळ्या क्षेत्रामध्ये जो पारंगत आहे त्याला आपण कुशल असं म्हणतो. म्हणजे कुशल या शब्दाचा अर्थ जो आहे तो केवळ विशिष्ट म्हणजे मर्यादित होता, तो अर्थ आपण काढला आणि त्यापेक्षा विशाल अर्थ दिला, व्यापक अर्थ दिला. प्रवीण या शब्दाचा अर्थ वीणावादनामध्ये जो पारंगत आहे असा होता, आज प्रवीण हा शब्द सगळीकडे येऊ शकतो, सगळ्या क्षेत्रामध्ये जो पारंगत आहे असा. त्यामुळे जुने भाषिक संकेत आपल्याला टाकून देता येतात आणि नवे भाषिक संकेत आपल्याला निर्माण करता येतात किंवा गरजेनुसार नवे संकेत आपण देतो आहोत. अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला काय समाजामध्ये काही वेळा ते बोलता येत नाही, तेव्हा आपण नवं नाव देतो, नवीन संकेत निर्माण करतो. तेव्हा संकेत सुधारणा करता येतात, नवे संकेत देता येतात, जुने भाषिक संकेत काढून टाकता येतात किंवा बदल करता येतात. म्हणजे भाषेमध्ये ध्वनी परिवर्तन जसं होतं तसं अर्थ परिवर्तनाची एक प्रक्रिया असते, अर्थही बदलतो. म्हणजे शेगडी सारखा शब्द होता, तो शेगडी शब्द जो आहे तो शेगडी म्हणजे पूर्वी आणि आता याच्यामध्ये किती फरक आहे? म्हणजे पूर्वी ती आपल्या सरपण किंवा लाकूड वगैरे घालणारी शेगडी, नंतर ती या शेगडीमध्ये आता गॅसची शेगडी आली, आता इलेक्ट्रिक शेगडी आली. या प्रकारे शेगडी हा शब्द तोच राहिला, अर्थ मात्र बदलला, अर्थ मात्र बदलला. ही प्रक्रिया सुद्धा याच्यामुळे घडली. त्यामुळे आज शेगडी मागायला गेल्यानंतर तो गॅस शेगडी तरी असेल किंवा इलेक्ट्रिक शेगडी असेल. म्हणजे शेगडी हा शब्द जो आहे हा शब्द केवळ पारंपरिक अर्थाने किंवा मूळच्या अर्थाने आपण आज घेत नाही, तो खूप मोठा बदल झाला. माणूस भोवतालच्या सृष्टीतील कोणत्याही अनुभवाला भाषेच्या माध्यमाद्वारे सामोरं जाऊ शकतो, हे यादृच्छिकतेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. मग एक नवा अनुभव आपल्याला आला तर अनुभव आपण तो व्यक्त करू शकतो. त्यासाठी आपल्याला नवी शब्दरचना देता येते, नवा आशय व्यक्त करण्यासाठी आपल्याला संकेत देता येतात, संकेत बदलता येतात. म्हणजे आपल्या नवीन अनुभव आला तर नवीन अनुभवाला आपण व्यक्त करतोच का? आणि भाषेच्या माध्यमाद्वारे आपण त्याला व्यक्त करता येतो. ही एक महत्वाचं वैशिष्ट्य किंवा एक फायदा म्हणून आपण तो याच्यामध्ये. आणि या यादृच्छिकतेमुळे जगातल्या सगळ्या भाषा एकमेकांपासून दूर का राहिल्या किंवा भिन्न का राहिल, दूर म्हणण्यापेक्षा भिन्न का राहिल्या, स्वतंत्र का आहे, तर यादृच्छिकता. म्हणजे इंग्रजांना वाटलं की गाय या शब्दाला आपण काऊ असं म्हणावं, बरोबर आहे. इंग्रजांना वाटलं की या शब्द या प्राण्याला आपण काय म्हणू? काऊ म्हणू. पण मराठी माणसाला वाटलं की याला गाय म्हणावं, संस्कृत लोकांना वाटलं गो म्हणावं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की या वस्तूला किंवा या प्राण्याला आपण अमुक या नावानं ओळखावं, त्यामुळे तिकडे काऊ झालं, इकडे गाय झाली, इथे गो असे वापरलं गेलं. अजून वेगळ्या भाषेमध्ये त्या प्राण्याला एकाच प्राण्याला वेगळी नावं आहेत, म्हणजेच
इथे कोणताही वस्तू आणि वस्तूवाचक शब्द यांच्यामध्ये कोणताही कार्यकारण संबंध नसतो. त्यामुळे जगातल्या प्रत्येक भाषा ही एकमेकांपेक्षा वेगळ्या राहिलेल्या आहेत, भिन्न राहिल्या आहेत आणि स्वतंत्र राहिलेल्या आहेत. आपण कावू असं म्हणतो तेव्हा आपण आपण लहान मुलांना खेळताना कावू आला असं म्हणतो. आपण काऊ कावळ्याला सुद्धा कावू असं म्हणतो. म्हणजे इंग्रजीमध्ये काऊ या शब्दाचा अर्थ गाय होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी दिलेले संकेत हे त्यांनी त्यांनी ठरवले आहेत, सुचवलेले आहेत. म्हणजे ती वस्तू म्हणजे गाय या प्राण्यामध्ये आणि त्या गाय या शब्दामध्ये किंवा गाय या प्राण्यामध्ये आणि काऊ या शब्दामध्ये त्या गाय या प्राण्यामध्ये आणि गो या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा कार्यकारण संबंध नसतो. त्यामुळे यादृच्छिकता हे सर्वात महत्वाचं एक लक्षण भाषेला प्राप्त झाले. भाषेचे चौथं लक्षण जे आहे ते म्हणजे अदला बदल. आता अदला बदल हे लक्षण जे आहे ते प्राण्यांच्या भाषेमध्ये बहुतांश वेळा आढळत नाही किंवा काही प्रमाणामध्ये असेल, पण मानवी भाषेमध्ये मात्र ते अत्यंत महत्वाचं असं की आपण एकमेकांच्या भाषिक रचना एकमेकांना देऊ शकतो, अदला बदल करू शकतो, घेऊ शकतो, बोलू शकतो आणि एकमेकांना ते समजतात आणि एकमेकांच्या पुन्हा पुन्हा भाषेमध्ये वापरता येणे शक्य होतं. आता बघा की आपल्याकडे स्त्री जे बोलेल ते पुरुष बोलू शकतो, पुरुष जे बोलेल ते स्त्री बोलू शकते. म्हणजे असं काही नाही की पुरुषांनी बोलण्याची बोलणारी भाषा वेगळी किंवा भाषिक संरचना वेगळी आहेत आणि किंवा त्यांना ध्वनी काढता येत नाहीत, विशिष्ट ध्वनी काढता येत नाहीत असं आपल्याकडे नाही. जे पुरुष बोलू शकतो ते स्त्री बोलू शकते, जे लहान मूल बोलू शकतो ते मोठा माणूसही बोलू शकतो, वृद्ध माणूसही बोलू शकतो. काही वेळा प्राण्यांच्या भाषेमध्ये हे आदला बदलीचं तत्व असत नाही किंवा वैशिष्ट्य असत नाही. उदाहरणार्थ आपण मगाशी कोंबडा अरवतो असं म्हणालो तेव्हा कोंबडे अरवते का, तर नाही. म्हणजे कोंबडा अरवतो ते ध्वनी जी आहे ते कोंबडीला काढता येत नाही. म्हणजे इथे अदला बदल करता येत नाही, ध्वनींची अदला बदल. म्हणजे तुम्ही उच्चारलेले शब्द मी उच्चारू शकतो, मी उच्चारले शब्द तुम्ही उच्चारू शकता. असं मानवी भाषेमध्ये जसं आहे तसं प्राण्यांच्या भाषेमध्ये आपल्याला थोडीशी याला मर्यादा पडते. आता याचा फायदा आपल्याला काय होतो की आपण आदान प्रदान करतोय, बोलणारा जो आहे मानवी भाषेमध्ये बोलणारा ऐकणारा आदला बदल करू शकतो. आता इंडिया इज माय कंट्री असं इंग्रजी एखादा बोलला तर मी ते म्हणू शकतो, तुम्ही ते म्हणू शकता. म्हणजे मी जे बोलतो आहे ते तुम्ही जसंच्या तसं बोलू शकता. याला कुठल्याही प्रकारच्या वयाची समाज गटाची या कशाचीही मर्यादा येत नाही, आदान प्रदान होऊ शकते. म्हणून तर आपल्याला अन्य भाषा शिकता येतात. आता आपण इंग्रज आले, इंग्रजांच्याकडून आपण इंग्रजी शिकलो, आपल्या हिंदी येते, काही उर्दू येते, अरबी येते, जापानीज येते, चायना येऊ शकते. हे आपल्याला ह्या भाषा कशा शिकता येतात, तर एकमेकांच्या आदला बदल करू शकतो. आपल्याकडे आपल्या शेजारचं राज्य कन्नड आहे, ती कन्नड भाषा बोलणारे आपल्याकडे महाराष्ट्रीयन माणसं आहेत. म्हणजे आपल्याला कन्नडही बोलता येतं, आपल्याला उर्दूही बोलता येतं, आपल्याला मल्याळम बोलता येतं, आसामी बोलता येते, गुजराती बोलता येते. म्हणजे असं नाही होत की आपल्याला गुजराती लोकांची भाषा मराठी माणसाला बोलता येत नाही किंवा मराठी माणसाची भाषा गुजराती भाषा लोकांना येत नाही. कन्नड भाषिक मराठी भाषा बोलतात, तेलुगू भाषिक मराठी भाषा बोलतात, मराठी भाषिक तेलुगू भाषा बोलतो. म्हणजे हे आदान प्रदान आपल्याला मानवी भाषेमध्ये करता येतं असं प्राण्यांच्या भाषेमध्ये बहुतांश वेळा घडत नाही. त्यामुळे मानवाला अनुकरणानं कोणती भाषा शिकणं शक्य हे आदला बदल करत असल्यामुळे अनुकरण म्हणजे आपल्याला इंग्रजी शिकवलं जातं शाळेमध्ये, मग तुम्ही असं म्हणा, याला असा उच्चार करा, हे आपण शिकतो. म्हणजे इंग्रजीचं अनुकरण करतो, त्या भाषेचं आपण अनुकरण करत असतो आणि अनुकरणानं आपल्याला भाषा शिकणं शक्य होतं. आणि यामुळेच आपल्याला मानवी भाषेतील नवनिर्मित रचना जी आहेत इतरांच्या सहज पचनी पडतात. इतर न चुकी टायपिंग झाल्या मानवी भाषेतील ज्या नव्या नव्या रचना ज्या आहेत त्या इतरांना सहज समजतात आणि त्यांचा सार्वत्रिक वापर सुरू होतो. म्हणजे आज ज्याला इंग्रजी अक्षर कळत नाहीत, वाचता येत नाही, मग ते मात्र शब्द ते लोकशब्द उच्चारतात, बोलतात. म्हणजे एखाद्याला डॉक्टर शब्द लिहून दाखव म्हटलं तर ते कदाचित येणारही नाहीये, पण तो म्हणतात मी डॉक्टरकडे निघालोय, तो सिरियस आहे किंवा तो आता बरा आहे असा. म्हणजे या इंजेक्शन घेतलं आहे, इंजेक्शन, सिरियस, डॉक्टर, मेडिकल अशा प्रकारे शब्द असतील. हे शब्द त्याला त्यानं कसे स्वीकारले तर ते जे इंग्रजी बोलणारे आहेत त्यांचे बोलणं त्यांना ऐकलेलं आहे, त्यांना ते तसंच त्याला उच्चारलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे अदला बदल करू शकतो आणि मग त्यामुळे नवनवीन रचना आपल्याला आपल्याला सहज समजतात, आपल्या
कळू शकतात आणि त्याचा सार्वत्रिक वापर होऊ शकतो. त्यामुळे भाषा ह्या एकमेकांना आपल्याला देता येतात, घेता येतात, देवाणघेवाण करता येतात. मानवी भाषेचं आणखीन एक लक्षण असं आहे, ते म्हणजे विशिष्टता. विशिष्टता म्हणजे काय? तर समजा एखादी कृती पाहून त्याद्वारे आपल्याला जर संदेश मिळाला तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्यकारण संबंधाचं नातं असतं, कळतं आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ घागर हाती घेऊन जाणारी व्यक्ती जर दिसली तर आपण म्हणतो काय, पाणी आणण्यासाठी निघालं काय? म्हणजे याचा अर्थ आपल्याला घागर हे पाणी ठेवण्याचं आणण्याचं साधन हे माहिती असतं. मग त्यात आपण वेगळं काय केलं? घागर दिसली म्हणून तुम्ही दप्तर घेऊन निघाला तर शाळेत निघालात काय? तुम्ही आता वह्या कॉलेजची मुलं वह्या घेऊन निघतात तेव्हा कॉलेज निघालायच का? हे कशावर आपण ठरवतो? तर तुमच्याकडे तुम्ही तुमच्या हातातल्या वस्तू पाहतो आणि तुम्ही कॉलेज निघालात किंवा शाळेत निघालात किंवा पाणी आणायला निघालात असं ठरवतो. यात मध्ये विशिष्टता नसते. तुम्ही गावी निघालात काय? हे कशावर आपण ओळखतो? त्याच्याकडे दोन चार पिशव्या असतील किंवा काही पिशव्या आहे साहित्य घेऊन निघाला असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की हा गावी निघाला बहुतेक. म्हणजे तुमच्या हातातली वस्तू बघून किंवा तुम्हाला पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की हे यासाठी निघालेले आहेत. आता एखादी कृती पाहून त्यानुसार जर त्याद्वारे आपला संदेश मिळाला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यकाळ संबंध नसतो, नातं असतं. कारण का? आपण ती वस्तू आणि त्याद्वारे आपल्याला संदेश मिळाला म्हणून नातं असतं. पण आपल्या भाषेमध्ये अशा प्रकारचा कार्यकाळ संबंध नसतो. कारण की घरामध्ये आपण सगळेजण आहोत आणि आपल्या आई किंवा आपल्या गृहिणी आपल्याला आतूनच स्वयंपाकघरातूनच असं म्हणत आहे की जेवण तयार आहे. तेव्हा जेवण तयार आहे हे शब्द ऐकल्याबरोबर आपण काय करतो की आपण ताट वाटी असं हे न पाहता, म्हणजे त्या वस्तू न पाहता आपण जेवायची तयारी करतो, जेवायला बसायची तयारी करतो. यामध्ये विशिष्टत्व आहे, यामध्ये विशिष्टता आहे. कारण का? आपल्याला ताट वाटी खरंच जेवण तयार आहे का बघितलं का? आपण नाही बघितलं. वस्तू पाहिल्या का? तर नाही पाहिल्या. म्हणजे प्रत्यक्ष कृती न पाहता, प्रत्यक्ष कृती न पाहता सूचित करणाऱ्या चिन्ह व्यवस्थेचा उपयोग करून आपण कार्य करू शकतो. आता कोणीतरी मुंबईवरून येत आहे असं कोण येत आहे समजा, तर आपण बघतोय का त्याला तो मुंबईवरून येतोय असं दिसतोय का आपल्याला? नाही. पण आपण म्हणतो नाही तो मुंबईहून निघालाय. मुंबईहून निघालाय हे शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये असे तयार होतो की प्रत्यक्ष त्याला न बघता सुद्धा की तो मुंबईवरून निघालेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष कृती न बघता सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ कळतो. याला विशिष्टता असं म्हणतात, विशिष्टता असं म्हणतात. प्राण्यांच्या भाषेच्या तुलनेमध्ये मानवी भाषेमध्ये ही विशिष्टता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण इथं आपण न पाहता सुद्धा आपण काय करतो की अर्थ जाणून घेऊ शकतो, आशय जाणून घेऊ शकतो. प्रत्यक्ष कृती पाहण्याची गरज नाहीये. एका कृतीतून अपरिहार्यपणे उद्भवणारी दुसरी कृती असेल. म्हणजे आता मग असं म्हटलं की तुम्ही दप्तर घेऊन निघाला तर शाळेत निघालात काय? असं आपल्याला सहज कळतं. तर त्याच्यामध्ये विशिष्टता असायचा संभवच नाहीये. त्यामुळे प्राण्यांच्या भाषेमध्ये च्या तुलनेनं मराठी सॉरी मानवी भाषेमध्ये विशिष्टता फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामुळे अशा प्रकारे वस्तू न पाहता, प्रत्यक्ष कृती न पाहता सुद्धा आपल्याला अर्थ जाणता येतो. ही विशिष्टता मानवी भाषेमध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे. म्हणूनच आपण प्रत्यक्ष कृती न करता, कृती न पाहता सूचित करणारी चिन्ह व्यवस्था, म्हणजे ते सूचित करण्याची चिन्ह व्यवस्था म्हणजे कोणती? जेवण तयार आहे ही सूचित करणारी चिन्ह व्यवस्था. अशा प्रकारचा उपयोग करून आपण कार्य करू शकतो. मित्र, भाषेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्थल कालातीतता. स्थळ काळाची बंधनं भाषेला असत नाहीत. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक, प्रत्येक आशय हा स्थल आणि काळ यांनी बद्ध असतो. म्हणजे घटना कुठेतरी घडत असते, कुठल्या तरी काळामध्ये घडत असते. म्हणजे काळ आणि स्थळाची त्याला बंधनं असतात किंवा स्थळ कालबद्ध तो असतो. परंतु भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे काळाचं आणि स्थळाची अशी बंधनं ओलांडून आशयाचं सूचना भाषेद्वारे करता येतं. म्हणजे काय? तुम्ही
भूतकाळ पाहिलेलं नाहीये किंवा भूतकाळ तुम्हाला काय घडलं माहित नव्हतं तरी तुम्ही भूतकाळाविषयी बोलता, किंबहुना भूतकाळामध्ये काही गोष्टी तुम्ही अनुभवल्या असतात त्या सांगू शकता. पण आपल्या आजोबांच्या पंजोबांच्या किंवा आज आपण म्हणूया की आपण 16व्या शतकामध्ये काय होतं, 17व्या शतकामध्ये काय घडलं, 18व्या शतकामध्ये काय होतं, आता ह्या शतकामध्ये तर आपण नक्कीच नाही, तरी सुद्धा आज आपण 16व्या शतकाविषयी बोलू शकतो, 10व्या शतकाविषयी बोलू शकतो, 7व्या शतकाविषयी आपण सांगू शकतो, भाषेतून सांगू शकतो. पारतंत्र्याचा काळ तुम्ही मी अनुभवलेला नाहीये, त्या काळात आपण जन्माला आलो नव्हतो. तरी पारतंत्र्य म्हणजे काय, आपल्यावर राज्य कोणी केलं, कसं कसं केलं, काय छळ केला आपल्या वीरांनी, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, आपल्या भारतीयांनी, त्यासाठी कसा लढा दिला हे आपण सांगू शकतो ना. म्हणजे या भूतकाळाविषयी सुद्धा आपण सांगू शकतो, बोलू शकतो. भविष्यकाळ आपल्याला माहितच नसतं, भविष्यकाळ उद्या काय आहे, पण तरी सुद्धा आपण भविष्याचा अंदाज आधीच म्हणजे भविष्याच्या बद्दल बोलू शकतो, हे असं घडू शकेल, मी करू शकेल, मी येईन, म्हणजे आपण भविष्यकाळाही काळाचंही बंधन या भाषेला राहत नाहीये. एखादा दूरचा प्रदेश असेल, आता अमेरिकात मी काही गेलेलो नाहीये, मग अमेरिकेविषयी मी बोलू शकतो. आज तिथले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्याविषयी आपण सांगू शकतो, त्यांच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्या संदर्भात आपण बोलू शकतो. म्हणजे न पाहिलेला प्रदेश असेल, दूरचा प्रदेश असेल, यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला भाषेद्वारे विनिमय करता येतं, सांगता येतं किंवा संदेशन करता येतं. आता ते कशामुळे, प्रत्यक्ष जावं लागतं का, म्हणजे काश्मीर हे बघायला गेलंच पाहिजे असं आहे का, काश्मीर मध्ये न जाता सुद्धा आपण काश्मीरचं वर्णन करू शकतो, हिमालयामध्ये आपण गेलो, हिमालयाचं वर्णन हिमालयामध्ये जाऊनच करता येतं असं नाही, आपण ते भाषेद्वारे करू शकतो. त्यामुळे आपण हे वैशिष्ट्य आहे, स्थल कालातीत, स्थळाच्या काळाच्या पलीकडे भाषा असते, भाषा पोहोचते, भाषेद्वारे विनिमय करू शकतो. आणि या वैशिष्ट्यामुळे आपल्याला आपण अनेक वेळा आपल्या भावना सुद्धा अभिव्यक्त करत नाहीये. म्हणजे माझ्या मला एखादी गोष्ट सांगायची आहे जी माझ्या बाबतीत मध्ये घडली किंवा अन्य कुणाबाबतीत घडलेली आहे, पण मी योग्य वेळ येईपर्यंत आपण थांबवून ठेवतो. म्हणजे कदाचित ती सांगण्यासाठी योग्य मित्र भेटेपर्यंत, योग्य व्यक्ती भेटेपर्यंत वाट पाहतो, आणि त्यांचं मग 10 वर्षांना, 15 वर्षांच्या, 50 वर्षांसुद्धा आपण सांगू शकतो. म्हणजे हे कशामुळे, स्थल कालात, म्हणजे भविष्यकाळात बालपणी घडलेली घटना मी कुणालाही न सांगता तशीच ठेवून माझ्या बाबतीत मी काय करू शकतो की मी 10 वर्षानं 20 वर्षानं 100 वर्षांसुद्धा सांगू शकतो. म्हणजे हे स्थलकाल काळाची मर्यादा भाषेला पडत नाही, हे सर्वात मोठं वैशिष्ट्य या स्थलकाला तिथे तिचं आहे, हे भाषेतलं एक प्रमुख लक्षण आहे. भाषेचं 7वं लक्षण म्हणजे सांस्कृतिक संक्रमण. आपणास माहित आहे की भाषेचा वारसा, भाषेची परंपरा ही एका पिढीकडून आपण दुसऱ्या पिढीकडे देतो. आपल्याला जी भाषा प्राप्त होते ती आपण अनुकरणानं प्राप्त करतो, आपण ती भाषा शिकत असतो, प्रयत्नपूर्वक आपण ती शिकत असतो. प्राण्यांच्या प्रमाणे आपल्याला ती भाषा जन्मतः प्राप्त होत नाही, जन्माला आपण आल्यानंतर काही काळामध्ये आपण हे ध्वनी ऐकतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांचे ध्वनींचे संस्कार आपल्यावरती होतात, आपल्या त्या आपण ते स्मरणात ठेवतो आणि त्यातून आपण भाषा शिकत असतो. त्यामुळे आपल्याला भाषेचा वारसा जो आहे तो आपल्याला जन्माच्या आधीपासूनच तयार असतो, तो आपल्याला मिळतो. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांच्याकडून आपल्यावरती भाषिक संस्कार होत असतात, भाषा आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे एका पिढीकडून भाषा दुसऱ्या पिढीकडे देत असताना ती फक्त आहे तशी भाषा देत नाही, तर त्याच्यामध्ये भर घालून देते. प्रत्येक पिढी आपले अनुभव जे आहे ते अनुभव भाषेतून व्यक्त करते, तेच अनुभव भाषेतून जेव्हा पुढच्या पिढीकडे जातात तेव्हा ती अधिक समृद्ध होते. अशी प्रत्येक पिढी आपल्या अनुभवामध्ये भर घालत असते, आपला ज्ञानसंचय वाढवत असते, ज्ञान संवर्धन करत असते आणि ती संक्रमितही करत असते. त्यामुळे जी सांस्कृतिक वाढ जी आहे ती भाषेमुळे शक्य होते. संस्कृती निर्माण करणं, संवर्धन आणि संक्रमण हे भाषेमुळे शक्य आहे. आज आपण अनेक संस्कृत्या मानतो, त्या संस्कृत्या कशामुळे टिकून आहेत आपल्याला आज पण माहिती आहे, तर त्याचं कारण एक म्हणजे भाषा. त्या वस्तू मोडून गेल्या असतील, त्यावेळचं काळ राहिलेलं नाही आहे, त्यावेळचं वातावरण राहिलं नाही आहे, पण तरी सुद्धा त्या काळामध्ये काय होतं हे त्या भाषेमध्ये सांगितलं गेलं, भाषेने साठवून ठेवलं आणि आज आपल्यापर्यंत आलं. त्यामुळे मोहनजोदडो काळामध्ये संस्कृती कशी होती, त्यावेळी कोणत्या वस्तू होत्या, कोणते घटक होते, समाज जीवन कसं होतं, हे सगळं आपल्याला कशामुळे कळतं, तर भाषेमुळे कळतं. आपला आपला इतिहास जो मिळतो तो इतिहास सुद्धा भाषेतूनच कळतो. त्यामुळं भाषिक संस्कृती एक तयार होत असते, सामाजिक संस्कृती संपूर्ण मानवी जीवनाला वेढून टाकणारी
जे जे घटक आहेत ते त्या संदर्भातलं ज्ञान जे आहे ते आपल्याला आपल्या अगोदरच्या पिढ्यांच्याकडून प्राप्त होत असतं. माणसाचा शब्दसंग्रह वाढत जातो. आपण जर भाषा शिकत असताना हळूहळू आपण एक 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 शब्द शिकतो आणि अशा प्रकारे शब्दसंग्रह वाढत राहतो. शब्दसंग्रह वाढतच आपल्याला भाषेतले अनेक शब्द माहिती होत असतात. ज्ञानसंचय व्हायला लागतं. जगाबद्दलचं ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला मिळतं आणि त्यातूनच एक सांस्कृतिक संक्रमण होत असतं. सांस्कृतिक संक्रमण म्हणजे काय? संस्कृती आहे ती पुढच्या पिढीला देणं. जसं आपल्याकडे असं मानलं जातं की एक पिढी दुसऱ्या पिढीला काहीतरी देते, म्हणजे वारसा हक्कानं आपल्याला जसं मिळतं तशा प्रकारचा हा वारसा हक्कच आहे. हक्क आता वारशानं मिळते. आपल्या अगोदरच्या पिढीनं जे अनुभव घेतले आहेत ते अनुभव म्हणजे ज्ञान. तेच ज्ञान भाषेच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या पिढीला मिळत राहते. मध्ये एक जाहिरात होते एका कंपनीची, गोदरेज कंपनीची, की सासूबाई आपल्या सुनेला आपल्या गोदरेजच्या त्या तिजोरीच्या चाव्या आपल्या सुनेकडे देतात. फक्त ही जाहिरात म्हणून नाही तर यावतलं एक वाक्य असं होतं की याच्यामध्ये जे काही संपत्ती आहे जे मला मिळालं ते माझ्या अगोदरच्या पिढ्यांनी दिलेलं आहे, माझ्या सासूबाईंनी दिलं, त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलं, त्याच्यामध्ये भर घालत घालत मी तुझ्यापर्यंत आणलेलं आहे. आता हे तू जप, याच्यामध्ये भर घाल आणि तू पुढे दे. एका अर्थानं आपण भाषेचा वारसा जो आहे किंवा भाषेतून निर्माण झालेली संस्कृती आहे ती संस्कृती एकमेकांना अशीच देत असतो की आपल्या जन्मावरून आपला काहीच मिळालेला असत नाही. आपल्या अगोदरच आपल्या लोकांनी, आपल्या भाषिकांनी आपल्यासाठी भरपूर ज्ञान जमा करून ठेवलेलं असतं, संचय करून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी भर घालून आपल्याला दिले असते. आणि अशाच प्रकारे भाषेचा वारसा, भाषेची परंपरा एका पिढीकडून आपल्याला दुसऱ्या पिढीकडे जाताना दिसते किंवा देताना पण दिसतो. आणि म्हणूनच ही सात जी वैशिष्ट्ये आहेत किंवा लक्षणं जी आहेत ती भाषेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ही जगातल्या सर्व भाषांसाठी सात लक्षणं आढळतात. माणसाची भाषा ही या सात लक्षणांच्यामुळे कशी वेगळी आहे, प्राण्यांच्यापेक्षा भाषा कशी वेगळी आहे, किंवा भाषेतर संदेशन जे आपण करतो, भाषेतर संदेशन म्हणजे भाषा सोडून आपण इतर हावभाव, हातवारे, खुणा, चिन्ह वापरतो, त्यांच्यापेक्षा ही मौखिक भाषा कशी आहे, आपल्या मुखावाटे आपण जे ध्वनी उच्चारतो ध्वनींच्या सहाय्याने तयार झालेली भाषा कशी आहे, श्रेष्ठ आहे, हे आपल्याला या सात लक्षणांच्यामुळे कळतं. आणि त्यामुळे संपूर्ण भाषेचं स्वरूप काय आहे किंवा भाषेचं स्वरूप आपल्याला या सात लक्षणांच्या बरोबरच या अगोदर आपण पाहिलेल्या काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे भाषेची प्रक्रिया कशी असते, संदेशन कसं होतं, ध्वनींची रचना कशी करतो, या सगळ्या गोष्टींनी भाषेचं स्वरूप आपल्याला आपल्यासमोर येतं. आज आपण पाहिलं आहे ते भाषेचं स्वरूप. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण भाषा विज्ञानामध्येच ध्वनी विचार पाहणार आहोत. धन्यवाद.